बत्ती हिरवी झाली आली कोकण गाडी, लाल बत्ती हिरवी झाली आली कोकण गाडी, आली कोकण गाडी दादा आली कोकण गाडी, आली कोकण गाडी दादा आली कोकण गाडी। ठाणे मुंब्रा कल्याणाची ओलांडून काढी, ठाणे मुंब्रा कल्याणाची ओलांडून काढी, आली कोकण गाडी दादा आली कोकण गाडी, आली कोकण गाडी दादा आली कोकण गाडी। आली कशासाठी कोटासाठी कोकण पट्टी घाटासाठी, कशासाठी कोटासाठी कोकण पट्टी घाटासाठी, कशासाठी कोटासाठी कोकण पट्टी घाटासाठी। नमस्कार, मी जुईली आणि आपण पाहताय कोकणचं नंबर वन महाचॅनल कोकण साधलंय। बॅरिस्टर नाथ पै यांचा मृत्यू झाला आणि कोकणच्या राजकारणात एक पोकळी निर्माण झाली। ही पोकळी भरून काढण्यासाठी एक सक्षम नाव समोर आलं, ते म्हणजे प्राध्यापक मधू दंडवत यांचं। बॅरिस्टर नाथ पै यांनी कोकण रेल्वेची संकल्पना पुढे आणली, मात्र हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवलं ते प्राध्यापक मधू दंडवत यांनी। प्राध्यापक मधू दंडवते यांनी केवळ बॅरिस्टर नाथ पै यांचं स्वप्नच नाही, तर त्यांचे विचारसुद्धा तेवढ्याच ताकदीनं, त्यांच्या विचारांचा वारसासुद्धा ते पुढे घेऊन गेले। हा त्यांचा जीवन प्रवास नेमका कसा होता हे त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्तानं जाणून घेणार आहोत। आणि यासाठी बातचीत करण्यासाठी माझ्यासोबत आहेत बॅरिस्टर नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवदत्त परुळेकर सर। सर, आपलंही मनपूर्वक स्वागत। सर, पहिल्यांदा समोर येतं प्राध्यापक मधू दंडवते यांचं नाव घेतलं की ते कोकण रेल्वेचे शिल्पकार, याबद्दल आपण जाणून घेणारच आहोत, म्हणजे राजकारणातला त्यांचा प्रवास आपण जाणून घेणारच आहोत, मात्र प्राध्यापक म्हणून त्यांची एक स्वतंत्र ओळख होती, ती कारकीर्द नेमकी कशी होती? प्राध्यापक दंडवते यांचा जन्म खरं म्हणजे नगरला झाला आणि त्यांचे वडील तिथे त्या कॉर्पोरेशनमध्ये मुख्य अधिकारी होते। ते आपल्या शालेय आणि कॉलेजच्या जीवनामध्ये, मुख्यत्वे शालेय जीवनामध्ये उत्तम क्रिकेट खेळत असत आणि त्यामुळे त्यांच्या वडिलांना असं वाटलं की त्यांनी ह्या क्रिकेटमध्ये करिअर करावे, खूप आवड आहे आपल्या मुलाला, म्हणून त्यांनी त्याला मुंबईला पाठवलं आणि मुंबईला ते कॉलेजमध्ये गेल्यानंतर क्रिकेट खेळायला लागले। परंतु हे क्रिकेट खेळत असतानाच त्याच वेळेला समाजवादी चळवळीचा त्यांचा संपर्क आला। त्यावेळेचे जे समाजवादी नेते होते, दिग्गज नेते, एस एम जोशी म्हणा, नानासाहेब गोरे म्हणा, किंवा आपण म्हणू शकू की त्याबदला संपूर्ण मुंबईच्या बाजूला जो समाजवादी परिवार होता, त्या सगळ्याचा त्यांचा जवळचा संबंध आला, कामगार चळवळीचा जवळचा संबंध आला। त्यांचं वाचन बेफाट होतं आणि त्यामुळे त्यावेळेला मार्क्सवादाचा त्यांनी खूप सखोलपणे अभ्यास केला आणि त्यांना असं वाटलं की हे कामगारांचा लढा हा खूप महत्त्वाचा आहे आणि आपण याच्यासाठी काम करायला पाहिजे। याच सुमारास ते शिकत होते आणि रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधनं त्यांनी एम एस सी पदवी दुसऱ्या क्रमांकाने ते उत्तीर्ण झाले आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये ते प्राध्यापक म्हणून रुजू झाले। त्याच वेळेला ते कॉलेजमध्ये शिकवत असतानाच बॉम्बे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणूनही शिकवत होते। अत्यंत उत्तम प्राध्यापक अशी त्यांची ख्याती होती। अतिशय सुंदर विषय समजून सांगायचे, त्याची लेक्चर्स ऐकायला आजूबाजूच्या प्रसिद्ध कॉलेजमधले विद्यार्थीसुद्धा ऐकायला येऊन बसत असत। ते कशा पद्धतीने शिकवायचं, तर त्यांचा एक विद्यार्थी असणारा माझा मामा हा त्यांचा एक विद्यार्थी होता, बाळकृष्ण पंडित त्याचं नाव, तर तो त्यांचा विद्यार्थी असताना त्याने सांगितली गोष्ट अशी आहे की दंडवतींचा क्लास आहे म्हटल्यानंतर तो जो पिऊन असायचा तो एक डस्टर आणि चॉक घेऊन दरवाज्याच्या बाहेर उभा असायचा आणि दंडवते कुठेतरी कुठल्या तरी मोर्चामधनं आणि ह्याच्यामधनं सरळ तिकडे यायचे आणि आले की तो डस्टर आणखीन चॉक घेऊन सरळ वर्गामध्ये येत असत आणि ते सरळ शिकवायला सुरुवात करत असतात। त्यांना कधीही पुस्तक उघडून बघावं लागलं नाही। आणखीन ते एवढे सुंदर ते सिद्धांत समजून सांगत असत की एखादी मैफिल चांगली चाललेली आहे संगीताशी असे आम्हाला वाटायचं, आणखीन आम्ही ते सगळं शिकण्यासाठी आतुर असू। त्यांनी अनेक उत्तम विद्यार्थी घडवले। आणखीन त्यांचे विद्यार्थ्यांमध्ये एक मोठं नाव जर घ्यायचं झालं तर डॉक्टर कस्तुरी रंगन हे ज्यांनी इस्रोमध्ये खूप वर्ष मोठे शास्त्रज्ञ म्हणून काम केलं, ते दंडवतेंचे विद्यार्थी, तर अशा अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवलं। आणखीन 25 वर्ष त्यांनी सिद्धार्थ कॉलेजमध्ये सेवा केली। सिद्धार्थ कॉलेजमध्ये 25 वर्ष प्राध्यापक म्हणून सेवा केली आणि त्याचबरोबर ते हेही कामगारांची लढाई करत असतात।
खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे काही जणांनी तक्रारी पण नेल्या की दंडवते इतरही ह्या ह्या गोष्टी करतात, तर आंबेडकर म्हणजे चांगलीच गोष्ट आहे ना, ते कोणाचा लढा लढतायत हे बघा तुम्ही. उपेक्षितांचा जर लढा लढणारा जर प्राध्यापक माझ्या कॉलेजमध्ये असेल आणि तो शिकवण्यात काही हयगय करत असेल तर मला त्याचा अभिमान आहे. आणि त्या पद्धतीने त्या कॉलेजमध्ये अनेक वर्ष ते शिकवत राहिले. एवढंच नव्हे तर त्यांना शिकवण्याची खूप हौस होती, आवड होती. आणि नंतरच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीमध्ये सुद्धा जिथं जिथं त्यांना बोलवलं जाईल तशा सायन्स कॉन्फरन्सेसमध्ये म्हणा किंवा इतर इन्स्टिट्यूट्समध्ये सुद्धा दंडवते मुद्दा म्हणून ते जात असत आणि तिथे बोलत असत. मला एक प्रसंग असा आठवतो की ज्यावेळेला चंद्रावरती माणसाने पहिलं पाऊल ठेवलं त्यावेळेला कोकणामध्ये खूप गडबड झाली की लोक म्हणाले की असं कसं शक्य आहे, काय कळत नव्हतं लोकांना. त्याला दंडवतींनी इथल्या काही गावांमध्ये प्रत्यक्षामध्ये हे कसं शक्य आहे हे बोर्डवरती शिकून, म्हणजे पृथ्वीची कक्षा गुरुत्वाकर्षणाची कक्षा उलंडून यान कसं जाईल, आणखीन तो माणूस कसा उतरला असेल हे सगळं समजावून सांगितलेलं होतं. अशा पद्धतीने ते त्यामुळे त्यांच्या नावाला जे प्राध्यापक चिकटलेलं आहे ते शेवटपर्यंत प्राध्यापक मधून दंडवते असंच त्याचं झालं. खरं तर फिजिक्स म्हटल्यानंतर आधीच घाम फुटतो आपल्याला आणि तो विषय नकोसा वाटतो, मात्र जर अगदी मैफिलीप्रमाणे जर हा विषय समजून सांगणारा शिक्षक असेल तर तो प्रत्येक विद्यार्थ्याला तो शिक्षक हवा हवा असा वाटत असेल. आणि तुम्ही जसं म्हटलात की प्राध्यापक हे नाव चिकटलं तर ती उपाधी आत्तासुद्धा आपण पाहतो, म्हणजे जेव्हा मधू दंडवते यांचं नाव येतं तेव्हा साहजिकच आपसुकच तोंडातून येतं की प्राध्यापक म्हणून. पण प्राध्यापक म्हणूनही आपण कारकिर्द पाहिली, पण मुळात त्यांना होती क्रिकेटची आवड. अहमदनगरचा सुपुत्र, मुंबईत येणं, मुंबईतून कोकणातल्या राजकारणात उतरणं आणि कोकणातल्या राजकारणात उतरल्यानंतर कोकणवासियांचा नाना होणं, कसं काय हे झालं? त्याच्यापूर्वीचा एक महत्त्वाचा प्रसंग मी तुला सांगू इच्छितो, म्हणजे प्रत्यक्षामध्ये हे प्रवास कसा झाला त्यांचा तिथून. तर हे काम करत असताना म्हणून प्राध्यापक म्हणून जेव्हा ते काम करत होते त्याच वेळेला गोवा मुक्ती संग्रामाचा लढा खूप जोरामध्ये सुरू होता. आणि आपल्या प्रत्यक्ष भारताला स्वातंत्र्य मिळालं 1947 साली, परंतु गोवा स्वतंत्र झालेलं नव्हतं. आणि त्यामुळे सगळ्यांना असं वाटायचं की गोवा स्वतंत्र व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्याच्यामध्ये राम मनोहर लोहिया हे खूप महत्त्वाचं नाव. त्यांचे राम मनोहर लोहियांबरोबर आपले बॅरिस्टर नाथ पै यांनीही त्याच्यासाठी खूप काम केलं. आणखीन त्याच्यासाठी खूप मोठा लढा उभारला, राष्ट्रसेवा दलाची लोकांनी तिथं जाऊन काही शाखा सुरू केल्या. त्यावेळेला काय करत असतात गोव्याचे पोलीस, तिथं जर कोण आला असा तर त्याला बळेबळे त्याला बाहेर हाकलून देत असत, कारण पोर्तुगीजांचं तेवढंच राज्य म्हटल्यानंतर ते राज्यातनं बाहेर गोव्यातनं ते बाहेर हाकलून देत असत, असं ते चालू असे. आणि क्वचित जर एखादा खूपच त्रास द्यायला लागला तर त्याला तुरुंगात टाकत असेल, आणि टोकाचा त्रास द्यायला लागला तर त्याला ब्रिस्पेनला सरळ पाठवून देत असत. अशा प्रकारे तो त्यांचा त्रास चालू होता. परंतु याच्याविरोधी एक आंदोलन उभं राहत होतं आणि 1955 लोकांनी असं ठरवलं की मोठ्या प्रमाणामध्ये आपण गोव्यामध्ये शिरायचं, आणखीन गोवा स्वतंत्र करायचं. म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये सत्याग्रही गोळा झाले. त्यावेळेला दंडवते मनामधनं तरी हवत नव्हतं की आपल्याला हे करायलाच पाहिजे, म्हणून त्यांनी ठरवले की ह्या सत्याग्रहामध्ये आपल्याला भाग घ्यायचा आहे. परंतु हा सत्याग्रह धोकादायक होता, कारण पोर्तुगीज शासन हे पोर्तुगालमध्ये लोकशाही नव्हती आणि त्यामुळे ते धोकादायक होतं. आणखीन त्या स्वरूपाचं जे पोलीस असतील तर ते गोळीबार करतील, मारतील, ही सगळी भीती होती. म्हणून ते बाबासाहेब आंबेडकरांकडे आपला राजीनामा घेऊन गेले प्राध्यापकीचा. ते म्हणाले की मी गोवा आंदोलनामध्ये मला भाग घ्यायचा आहे, तर त्यासाठी मला तो भाग घेण्यासाठी मी हा राजीनामा देतो आहे, कदाचित माझ्यामध्ये त्याच्यामध्ये अंत होईल म्हणून मी हा राजीनामा देतो आहे. ते बाबासाहेबांनी घेतलं. बाबासाहेब म्हणाले की हे बघा, तुमचा जर तिथं अंत झाला गोळी लागून वगैरे तर काय विषय संपला, म्हणजे त्याला काय त्याच्यासाठी राजीनाम्याची देण्याची आवश्यकता नाही. आणि तुम्ही जर तिकडनं आलात तर तुम्ही आम्हाला हवे आहात, तुमच्यासारखा प्राध्यापक असं मी राजीनामा काही घेणार नाही, परंतु तुम्हाला जायला मी परवानगी देतो. तुमच्या मनाच्या कौलाप्रमाणे तिथं जाण्यासाठी तुम्हाला मी परवानगी देतो. त्यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी प्रमिला दंडवते पण होत्या. प्रमिलाताई ह्या खरं म्हणजे राष्ट्रसेवा दलामध्ये वाढलेल्या, आणखीन जे जे स्कूल ऑफ आर्टच्या त्या म्हणजे त्याच्यामधलं त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं होते. परंतु महिलांच्या अनेक प्रश्नांसाठी अनेक लढ्यांमध्ये ते भाग घेत होत्या आणि त्यांची त्यांचा विवाह या समाजवादी चळवळीत झालेला होता. तर प्रमिलाताई आणखीन ते इकडं यायला निघाले. त्यांना निरोप देण्यासाठी कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आले होते. 1200 मुंबईवरनं निघाली आणि बेळगावला आली. ती ट्रेन बेळगावला पोचली. आणखीन पाऊस पडत होता. 15 ऑगस्ट 1955 तो आज सत्याग्रह करायचा असं ठरलेलं होतं.
तर 14 ऑगस्टला तिथे पोहोचले. त्याला त्यांनी सांगितलं की गोव्याच्या, त्यांना कळलं की गोव्याच्या बॉर्डर सील केलेल्या आहेत, कोणाला आज जायला देत नाही आहेत. आणि गोवापर्यंत पोहोचण्यासाठी जे ट्रान्सपोर्टेशन होतं ते सुद्धा सरकारनं इकडनं बंद केलेलं होतं. बेळगाववरनं गोव्याला पोहोचणाऱ्यासाठी ज्या गाड्याबिड्या होत्या त्या सगळ्या बंद केलेल्या होत्या. मग कसं पोहोचायचं? इथनं कुठलंही ट्रान्सपोर्टेशन नाही, व्हेकल्स जाणं शक्य नाही. मग त्याने असं ठरवलं की नाही, आपण जायचंच. आणि म्हणून 82 किलोमीटर हे बेळगाववरनं सावंतवाडीपर्यंत ही सगळी लोकं चालत आली, धोधो पावसामध्ये. आणखीन संपूर्ण रात्री कुठेतरी त्यांनी कोणीतरी एका घरामध्ये त्यांना मीठ भाकर दिली असेल, ती घेत ते चालत ते या सावंतवाडीच्या ठिकाणी पोहोचली. ती पोहोचली ती 15 ऑगस्टला साधारणतः दुपारी पोहोचली, कारण पूर्ण दिवसाचं चालणं होतं, ट्रान्सपोर्टेशन मिळालं नाही. ते पोहोचली त्याला असं कळलं की आपण जरी पोहोचलो नाही तरी तिथं लोकांनी सत्याग्रह केला, आणि त्या सत्याग्रहामध्ये हिरवे गुरुजींना गोळ्या घालून मारलं गेलं. हिरवे गुरुजींचा तिथं हुतात्मा म्हणून झाले होते. तर त्यामुळे काही लोकांना मारलेलं आहे, काही लोकांना प्रचंड मारहाण झालेली आहे पोलिसांकडनं, हे सगळं त्यांना कळलं. तर आता काही लोक म्हणाले की आपण हा स्थगित करूया. त्याला दंडवते वगैरे म्हणाले की नाही, हा सत्याग्रह स्थगित करायचा नाही, आम्ही गोव्यामध्ये शिरणारच आणि आम्ही जाणारच. म्हटल्यानंतर मग त्यांची एक तुकडी करण्यात आली, 93 लोकांची तुकडी करण्यात आली. नाथपैना आतमध्ये तुम्ही जाऊ नका असं सांगितलं, कारण हा गोव्याचा प्रश्न जर उद्या लोकांसमोर मांडायचा असेल तर परदेशामध्ये जाऊन आणि वेगवेगळ्या तिथले जे युरोपियन कंट्रीज आहेत तिथं हा प्रश्न जर आपला सरकार मांडत नसेल तर आपल्याला आपली भारताची भूमिका तिथं मांडावी लागेल, यासाठी तुम्हाला जावं लागेल, म्हणून तुम्ही आतमध्ये शिरू नका असं लोकांनी त्यांना सांगितलं. आणि त्यामुळे दंडवते आणखीन जायला निघाले. प्रमिलाताई म्हणाल्या मी पण जाणार. त्यावेळेला SM जोशीने वगैरे त्यांची समजूत घातली की स्त्रिया जर आत गेल्या तर पोर्तुगीज पोलीस वगैरे कोणत्या स्वरूपाचा अत्याचार करतील माहीत नाही, तेव्हा तुला जायला आम्ही स्त्रियांना आत जायला परवानगी देणार नाही. म्हणून 93 जणांची तुकडी निघाली, त्याचं नेतृत्व दंडवते करत होते, हातामध्ये राष्ट्रध्वज घेतलेला होता. आत शिरल्याबरोबर पोलिसांनी त्यांना अडवलं आणि तिथले जे लष्कर होतं त्यांनी अडवलं आणि त्यांनी सांगितलं की आज तुम्हाला जायला मिळणार नाही, तुमचं तो झेंडा काढून घ्यायला लागले ते. तर ते म्हणाले की नाही. तर त्यांनी घोषणा द्यायला सुरू केल्या की लाठी गोली खायंगे फिर भी गोवा जायंगे, अशा स्वरूपाच्या ते घोषणा होते. आणि नाही नाही कभी नाही, भारत गोवा अलग नाही, अशा सूचना देत ते आज शिरायला लागले. म्हटल्यानंतर पोलीस चौताल आणखीन त्यांना खूप मारहाण करून त्यांच्या हातातला तो त्यांनी राष्ट्रध्वज काढून घेतला आणि त्यांना पुढे रेटत पाठीमागे ढकलायला लागले. तरीही हे आले नात म्हटल्यानंतर त्यांच्यावरती अमानुष असा लाठी हल्ला झाला पहिल्यांदा. त्यानंतर पोलिसांनी त्यांना बंदुकीच्या दिस्ताने खाली पाडल्यानंतर मारलं. प्रचंड मारहाण झाली. दंडवतेंना प्रचंड मारहाण करण्यात आली. दस्त्याने मारलं, खाली पाडल्यानंतर बुटाने तुडवलं, असं सगळं झालं. ते तिथं बेशुद्ध पाडल्यानंतर पोलीस निघून गेले. पोलीस निघून गेल्यानंतर तिथले जे त्यांचे सहकारी होते त्यांच्यामध्ये मुख्यत्वे आपण म्हणू शकू की ते जे त्यांचे सहकारी त्यांच्याबरोबर आले त्यांच्याबरोबर बंडू गोरे होते, म्हणजे मृणालताई गोरेंचे मेस्टर बंडू गोरे हे त्यांच्या तिथं होते. दिनकर साखरीकर, बाबूराव सामंत, बाबू मुंबरकर हे त्यांचे जे सहकारी होते ते तिकडे गोळा झाले. त्याच्या आधी जेव्हा ते मारहाण करत होते त्यावेळेला त्या ठिकाणी आपण बघू शकतो तर तिथं वसंत दळी नावाच्या एका कार्यकर्त्याने दंडवतेवरती मारहाण करतानाचा जो बंदुकीचा दस्ता होता तो आपल्या मनगटावरती झेलला, म्हणून त्याचं मनगट तुटलेलं होतं. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना दोघांनाही आणि विशेष दंडवतेंना त्यांनी स्ट्रेचरवरती घातलं आणि 7 किलोमीटर नेतरड्याला हा सत्याग्रह झाला. नेतरड्यावरनं हा 7 किलोमीटर त्यांना इकडच्या बॉर्डरच्या अलीकडे आणण्यात आलं. मग एका वाहनातून त्यांना बेळगावच्या मिलिटरी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यांच्यावरती उपचार सुरू झाला आणि तेव्हाला असं लक्षात आलं की त्यांची ही झाडं खूप वीक झालेली आहेत. आणखीन तरीही त्यावेळेला तिथनं मग मुंबईला नेलं, त्यांच्यावरती खूप उपचार व्यवस्थित झाला. परंतु नंतर 45 वर्षांनंतर लक्षात आलं की त्यांची ती हाडं खूप कमकुवत झालेली आहेत, ती सातत्यानं ते घेऊन जाणं आणि म्हणून ती रिप्लेस करावी लागली हाडं कमरेची. आणखीन ती स्टेनलेस स्टीलची तिथं घालण्यात आली. दंडवतेंचा स्वभाव कसा होता तर या परिस्थितीमध्ये सुद्धा दंडवते केव्हा केव्हा विनोदाने असं म्हणत असत की आय एम अ स्टेनलेस स्टील मॅन. नाही, स्टील माणसं असतात, म्हणजे आपण म्हणतो लोहपुरुष हा शब्द आपण ऐकला असणार, पण आय एम अ स्टेनलेस स्टील मॅन याच्यामध्ये दुसरीही गोष्ट आहे की खरोखरच दंडवते हे कुठलाही स्टेन नसलेले होते. त्यांच्यावरती कुठलाही डाग कधीही लागला नाही, अशा प्रकारचं त्यांचं ते आपण म्हणू शकू की स्टेनलेस स्टीलचे ती व्यक्ती होती.
तर असा एक वारसा ज्वाज्वल्य भक्तिप्रेमाचा आपण जे आपण म्हणतो राष्ट्रप्रेम जे आहे तसा वारसा त्यांना होता. आणखीन ते जे धैर्य आहे तेही त्यांच्यापाशी होतं. अशा परिस्थितीमध्ये दंडवते समाजवादी चळवळीमध्ये काम करत होते आणि समाजवादी चळवळीमध्ये काम करत असताना 1977 साली ज्यावेळेला नाथपेंचा अचानक मृत्यू झाला त्यावेळेला त्यांचा वारसा म्हणून कोणाला निवडायचा हा प्रश्न समाजवादी चळवळीसमोर निर्माण झाला. की दंडव नाथपै हे एवढं मोठं नाव होतं. आणखीन तीन लोकशाही आधीच्या ज्या तीन इलेक्शन्स होत्या त्याच्यामध्ये ते मोठ्या मताने निवडून आलेले होते. अत्यंत लोकप्रिय खासदार होते. आणखीन अत्यंत इफेक्टिव्ह खासदार होते. त्यामुळे त्यांची रिप्लेसमेंट कोण देणार अशा स्वरूपामध्ये त्यांनी शोध जे आला केला त्या दंडवतेचं नाव सुरू त्यांच्यासमोर आलं. हा गोव्याचा सत्याग्रह झाल्यानंतर ते समाजवादी चळवळीमध्ये काम करत होते. आणि समाजवादी चळवळीत काम करत असताना 1971 साली नाथपैंचा अचानक बेळगावला देहांत झाला. नाथपै हे इकडचे राजापूर मतदारसंघातले अत्यंत लोकप्रिय खासदार होतेच. 3 वेळा ते निवडून आलेले होते यापूर्वी आणि अत्यंत सक्षम असे खासदार म्हणून ते प्रसिद्ध होते. तर त्यांची जागा घेणार कोण घेणार अशा प्रकारे शोध ज्यावेळेला सुरू झाला त्याला दंडवतेंचं नाव पुढे आलं. 1970 साली दंडवते हे पदवीधर मतदारसंघातून मुंबई पदवीधर मतदारसंघातून आमदार झालेले होते. त्यामुळे 1 वर्ष ते आमदार म्हणून ते तिकडनं विधान परिषदेमध्ये काम करत होते. परंतु त्यांचं नाव पुढे आलं. आणखीन सगळ्या लोकांनी आग्रह धरला की तुम्ही हे काम तूच मधू करू शकतोस अशा प्रकारचा आग्रह ज्या वेळेला समाजवादी परिवारातल्या ज्येष्ठ लोकांनी धरला त्यावेळेला दंडवतींनी त्याला होकार दिला. कारण त्यांना असं वाटत होतं की नगरचे होते आणि त्यांचं कार्यक्षेत्र जे होतं तोपर्यंत मुंबईच होतं. तरीही त्यांना असं सांगण्यात आलं की कोकणची लोकं तुला आज स्वीकारतील. कोकणची लोकं आम्ही ओळखतो ते तुला स्वीकारतील. आणि खरं म्हणजे ते कोकणच्या लोकांचं हे मोठेपणही मानलं पाहिजे की दंडवतेंसारखा बाहेरनं त्यावेळेला बाहेरनंच आलेला अशा प्रकारचा. त्यांचं एकच नातं जर सांगायचं जर म्हटलं तर तसा त्यांचा संबंध नव्हता. पण प्रमिलाताई यांचं मूळ गाव आचरा मालवणजवळचं जे आचरा ते त्यांचं मूळ गाव. अर्थात प्रमिला यांचं शिक्षण सगळं आणखीन त्यांचं करिअर घडलं ते मुंबईमध्ये घडलं. त्यांचे वडील मुंबईमध्ये एक प्रसिद्ध डॉक्टर होते. परंतु हा आचरा हा जो संबंध आहे म्हणून एका पद्धतीने दंडवते आपल्या कोकणचे जावेही लागतात. परंतु तरी लोकांना हे काही नातं किंवा इथं त्यांचं काय आधी काय कार्यक्षेत्र होतं अशातली गोष्ट नाही. परंतु सांगितल्यानंतर समाजवादी पक्षातल्या ज्येष्ठांनी सांगितलं म्हणून त्यांनी ते स्वीकारलं आणि ते चॅलेंज त्यांनी उत्तम प्रकारे निभावलं. पहिल्या निवडणुकीमध्ये फार कमी फरकाने ते निवडून आले. परंतु निवडून आले आणि त्यानंतरच्या सलग 5 लोकसभेच्या इलेक्शन्स ते जिंकले आणि मोठ्या मोठ्या फरकाने ते जिंकलेले आहेत. आणि ज्यावेळेला अगदी सगळ्या विरोधी पक्षांचं पानिपत झालं त्यावेळेलासुद्धा ते जिंकलेले आहेत. अशा प्रकारे त्यांनी आपली लोकप्रियता कायम ठेवली. थोडक्यात इथून त्यांची राजकारणातला प्रवास सुरू झाला. कोकणचे नाना म्हणून ओळखायला ते सुरुवात झाले. मात्र नानांची जी कारकीर्द गाजली ती रेल्वे मंत्री असताना. म्हणजे त्यांनी महत्त्वाचे जे निर्णय घेतले त्याची चर्चा झाली आणि त्याचा फायदासुद्धा रेल्वेसह कामगारांना झाला कर्मचाऱ्यांना झाला आणि तो टर्निंग पॉईंट ठरला त्यांच्या आयुष्यातला. काय होतं ते नेमकं काय निर्णय होते ते खरं म्हणजे कोकण रेल्वे ही आपल्या एकूणच कोकणाच्या दृष्टीने विकासाचा टर्निंग पॉईंट आहे असं आपण म्हणू शकतो. जिथनं आपण आपल्या कोकणच्या विकासाची गंगोत्री नानाने एका प्रकारे कोकण रेल्वेच्या रूपाने आणलं. कोकण रेल्वे इथं यावी हे स्वप्न खूप लोकांनी याच्यापूर्वी बघितलं होतं. परंतु प्रत्यक्षामध्ये ते आणलं ह्याच्यामध्ये की प्रत्यक्ष घडून गेलं ते नानामुळे घडून आणलं. त्याच्यासाठी आपण म्हणू की नाना हे कोकण रेल्वेमंत्री झाले असा एका पद्धतीने आपण म्हणू शकतो. पण रेल्वेमंत्री म्हणून त्यांनी जे काम केलं आहे त्याचाही एक मोठा ठसा एकूणच भारतीय एकूण जर आपण इतिहास बघितला रेल्वेचा तर त्याच्यामध्ये आहे की रेल्वेमंत्री मोस्ट एफिशियंट रेल्वे मिनिस्टर असं त्यांना म्हटलं जातं. तर ज्यावेळेला 1977 साली प्रत्यक्षामध्ये आणीबाणीनंतर आणीबाणीच्या नंतरची जी इलेक्शन झाली ज्याच्यामध्ये जनता दलचं सरकार आलं. आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये जनता दल विरोधी पक्षाची लोकं पहिल्यांदाच काँग्रेस विरोधी पक्षाची लोकं निवडून आली. आणखीन मोराजीभाई देसाईंच्या नेतृत्वाखाली सरकार आलं आणि त्यानंतर त्यावेळेला दंडवते रेल्वे मिनिस्टर झाले. ते पण गमतीदार आहे की ज्यावेळेला मोराजीभाई आपल्या मिनिस्टर्सची लिस्ट बनवत होते
नाना तिकडे काही गेले नाही. आता आपण बघतो की एखादा मिनिस्टर नव्हे साधं कुठं तर जिल्हा परिषद किंवा एखादं तिकीट मिळवायचं जरी असेल लोकसभेचं किंवा आमदारकीचं तर लोक किती लॉबिंग करतात हे आजच्या काळामध्ये आपण बघतो. परंतु हा हजारच्या पाया मारणं कोणाला जवळ घेणं आणखीन काय 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 करणं हे सगळं बोलण्यासारखं नाही. परंतु हे सगळं करताना लोक दिसतात. परंतु नाना एकदा आपलं काम केले बास आपण इलेक्शनसाठी काम केले लोकांनी आपल्याला निवडून दिले याच्यामध्ये होत त्या लिस्टमध्ये ज्यावेळेला दंडवतेंना रेल्वे खाते द्यायचं असं त्यांनी ठरवलं त्यावेळेला मोराजीबाईंनी काही आय ए एस ऑफिसरना पाठवलं. त्या काळाखंडामध्ये कम्युनिकेशनच्या फारशा फॅसिलिटीज नव्हत्या. ते ज्यावेळेला आले दंडवतेंच्या त्या रूमवरती त्यांनी कटकटवलं म्हणाले की नाना दंडवते कुठं आहेत त्यांना करायचं तर ते म्हणालेले ते तिथे जे होते भवन डिसोजा त्यांनी सांगितलं की नाना कपडे धुत आहेत ते बाथरूममध्ये आहेत आणि कपडे धुत ते बघतच आले काय करतायत म्हणून या या तुम्ही नाना तिथनंच आपल्या बाथरूमचा दरवाजा उघडून बोलतायत. भरपूर मोठा ढीक कपड्यांचा होता म्हणाले की खूप कपडे राहिलेत ना संपूर्ण म्हणाले इलेक्शनमध्ये काय दरवेळेला मला कपडे धुता आले नाहीत. नाना आयुष्यभर आपले स्वतःचे कपडे स्वतः धुत असत. ते म्हणाले की मी कपडे धुतोय तर ते बघतच राहिले काय करतायत तर म्हणाले तुम्हाला महत्त्वाचं आमंत्रण आहे तुम्हाला रेल्वे म्हणून मंत्री म्हणून शपथ घ्यायची आहे. म्हणाले बरं ठीक आहे मी येतो. आणखीन मग नाना तशा त्यांनी मग ते गेले आणखीन मग त्यांनी ती शपथ घेतली. आपल्या तर 24 मार्च 1977 रोजी नानांनी शपथ घेतली. नानांची जी विद्वत्ता आहे आणि नानांचा जो अभ्यास आहे आणि एक खासदार म्हणून त्यांची जी एकूणच कारकीर्द आहे ज्या पद्धतीने त्यांनी अभ्यास केला एकूणच सगळ्या कायद्यांचा तो मोठा विलक्षण होता. त्याचं इथे एक आपला चुणूक बघायला मिळतं की त्यांना 24 मार्च रोजी त्यांना रेल्वे मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि 28 मार्चला त्यांना रेल्वे बजेट सादर करायचं होतं. म्हणजे अवघ्या 4 दिवसांचा जवळजवळ 3 दिवस म्हणायला पाहिजे अशी कारकीर्द. तर रेल्वेचे जे सेक्रेटरी वगैरेची लोक होती ते तिथं गेले आपल्या ऑफिसमध्ये तर ते घेऊन आले एक आराखडा की बजेट हे असं असं आहे म्हणून त्यांनी बजेट एक तयार केलं होतं. ते म्हणाले की मिनिस्टर साहेब तुम्हाला 28 तारखेला बजेट सादर करायचं आहे तर हे आम्ही तयार करून आणलं आहे तर तुम्ही बघा. तर ते म्हणाले तुम्हाला बजेट सादर करायचं आहे काय मला करायचं आहे तुम्हाला करायचं काय मला करायचं नाही म्हणाले तुम्हाला करायचं आहे मग मला तुम्ही डेटा द्या फक्त मी पाहिजे तो सांगतो तेवढा माझं बजेट मी सादर करणार. तर ते सगळे बघत राहिले. पहिल्यांदा तसा कुठला तरी रेल्वे मिनिस्टर भेटला होता की तो म्हणतो की स्वतः मी अभ्यास करून रेल्वे बजेट सादर करेन. कारण ही साधी गोष्ट नाही. कोकण रेल्वे एकूणच रेल्वेचा जो पसारा जो आहे तो एकूण प्रचंड आहे. म्हणजे लक्षावधी त्याच्यामध्ये कामगार हजारो स्टेशन्स आणि जगामधलं सर्वात जास्त कामगार असलेलं असं ते संघटन आहे की लहान संघटन नाही आहे. आणि याचा सगळ्याचा एकूण आढावा घेऊन ते बजेट सादर करणं म्हणून रेल्वेचं बजेट पूर्वी वेगळं केलं जायचं आपल्या मूळ बजेटपेक्षा. त्यामुळे त्यांनी त्या स्वरूपाचा करतो म्हटल्यानंतर त्यांना आश्चर्य वाटलं. परंतु दंडवतेने ते बजेट सादर केलं आणि त्या बजेट सादर केलं त्याच्यामध्ये त्यांनी सर्वात पहिल्यांदाच एक अतिशय महत्त्वाचा निर्णय जाहीर केला. तो निर्णयाच्या वेळेलासुद्धा खूप लोकांनी त्यांनी सांगितलं की हे तुम्ही काय करताय. काय झालेलं होतं की त्याच्या आधी 74 जो संप झाला जॉर्ज फर्नांडिसने केलेला रेल्वेचा सर्वात मोठा संप त्यानंतर काही काळ दिवसामध्येच इंदिरा गांधींनी ज्या कालखंडामध्ये 50,000 रेल्वे कामगारांना नोकरीतून काढून टाकलेलं होतं. ते जवळजवळ 3-4 वर्ष तर त्यांची नोकरी गेलेली होती. दंडवतेने असं जाहीर केलं की मी ह्या 50,000 रेल्वे कामगारांना पुन्हा नोकरीवर घेतो आहे. आता 50,000 रेल्वे कामगारांना पुन्हा नोकरीवर घेतो आहे म्हटल्यानंतर ते म्हणाले ह्याचा खूप एवढा मोठा बोजा येईल अचानक आणखीन हे तुम्ही करताय बरोबर नाही होणार ह्याच्यातनं काही समस्या निर्माण होतील. तर त्यावेळेला दंडवते म्हणाले की माझा कामगारात ते विश्वास आहे. आणि त्या कामगार संघटनांनी त्यांना एवढं उचलून धरलं. दंडवतेने सांगितलं की मी तुमची ही समस्या सोडवतोय परंतु तुमचं मला सहकार्य अपेक्षित आहे तुम्ही उत्तम प्रकारे काम करायला पाहिजे. आणि त्यामुळे त्या कामगार संघटनेच्या लोकांनी सगळ्या कामगारांनी दंडवतेंना उत्स्फूर्त पाठिंबा दिला आणि उत्कृष्ट काम केलं. ते एवढं उत्कृष्ट काम केलं की त्या वर्षभरामध्ये प्रत्यक्षामध्ये दंडवतेने जे रेल्वेचं बजेट सादर केलेलं होतं ते पहिल्यांदाच शिल्की केलेलं होतं ते पण 87 कोटीचं होतं. परंतु प्रत्यक्षामध्ये रेल्वेला प्रॉफिट झाला तो 125 कोटीचा झाला. त्यावर्षी भारतीय रेल्वेचे 125वं वर्ष होतं. हा एक योगायोग तर म्हणा 125व्या वर्षी 125 कोटीचा त्यांनी फायदा करून दिला.
दंडवत यांच्या हे जे डिसिजन्स आहेत त्याला रेल्वे मंत्री म्हणून, मला नेहमी आठवतं की हे डिसिजनच्या पाठीमागे त्यांना महात्मा गांधींची जी प्रेरणा आहे, म्हणजे महात्मा गांधींना एकदा असं विचारण्यात आलेलं होतं की कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेताना एखाद्या अधिकाऱ्याला किंवा एखाद्या आपण म्हणू शकू मिनिस्टर म्हणू किंवा प्राईम मिनिस्टर म्हणू किंवा एखादा अधिकारी म्हणा, त्याने जर एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर निकष काय असायला पाहिजे, त्याच्या समोर त्या काय असायला पाहिजे. त्याला महात्मा गांधीनं असं म्हटलं की मी तुम्हाला एक मंत्र देतो, म्हणजे मी एक तालिस्मान देतो असं त्यांचा तो शब्द आहे, मी एक तुम्हाला मंत्र देतो की तो काय मंत्र आहे. तर महात्मा गांधी म्हणायचे की तुमच्यासमोर जेव्हा अशी समस्या येईल त्यावेळेला तुम्ही विचार करा की तुमच्या डोळ्यासमोर ह्या देशातील सर्वात ह्या खाली असलेल्या समाजामध्ये सर्वात खालच्या स्तरावर असलेला म्हणजे दीन दुबळा सर्वात आपण सर्व प्रकार म्हणून सगळ्यात खाली असलेला माणूस तुमच्या डोळ्यासमोर आणा आणि तुमच्या ह्या निर्णयामुळे त्याचा काय फायदा होणार आहे का याचा तुम्ही विचार करा, आणखीन तो निर्णय घ्या. दंडवतेंचे रेल्वे मिनिस्टर म्हणून घेतलेले सगळे निर्णय हे अशा स्वरूपाचे दिसून येतात. हे पहिला जो निर्णय तुला आम्ही सांगितला की कामगारांना त्यांनी कामावरती घेतलं, दुसरं त्यांना असं लक्षात आलं की रेल्वेमध्ये करप्शन जे होते ते का होतं आहे, तर मुख्यत्वे म्हणायला लागले की लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या असतात त्याच्यामध्ये लोकांना प्रवास करायचा असतो आणि त्या गाड्या कमी आहेत, त्यामुळे कमी प्रवासी त्याच्यामधनं प्रवास करू शकतात आणि त्यामुळे त्यांना तिकीटं मिळत नाहीत आणि तिकीटं मिळत नाहीत म्हणून करप्शन होते अशा स्वरूपाचं त्यांना दिसलं. तर त्यावेळेला त्यांनी असं म्हटलं ठरवलं की ह्या गाड्यातल्या डब्यांची संख्या वाढवायची. डब्यांची संख्या कशी वाढवायची तर म्हणाले की डबल इंजिन आपण लावूया. त्यावेळेचे जे सगळे रेल्वेचे तंत्रज्ञ होते आणि ते सगळे म्हणालेले की हे शक्य नाही होणार, हे खूप धोकादायक आहे अशा स्वरूपाचं लावणं आणखीन पुढे जाणं आणि विशेषतः म्हणायला लागले जी वळणं असतील त्यावेळेला जर ॲक्सिडेंट्स होऊ शकतात अशा प्रकारचे त्यांनी शंका निर्माण केलं. त्या दंडवतेने त्या सगळ्यांची एक मीटिंग घेतली आणि त्यांना सांगितलं की असं होणार नाही, मी फिजिक्सचा प्राध्यापक आहे आणि हे कसं होणार नाही, हे गतीच्या नियमाच्या मध्ये कसं होत काय होतं हे त्यांनी समजून सांगितलं आणि त्यामुळे दोन जरी तुम्ही इंजिन्स लावलीत तरी हे होणार नाही आणि म्हणून 18 ते 19 डब्यांची रेल्वे ह्या 33 डब्या 34 डब्यांपर्यंत गेल्या. तेव्हापासून मोठ्या जास्त प्रमाणात डबे लावून रेल्वेची वाहतूक व्हायला लागली आणि अशा प्रकारची पहिली रेल्वे लॉंग जर्नीची रेल्वे ही मुंबई ती कलकत्ता त्यांनी सोडली. त्याला ईस्टर्न रेल्वे म्हणावं असं सगळ्या लोकांनी सांगितलं होतं पण दंडवतीने त्यांचं नाव गीतांजली एक्सप्रेस असं ठेवलं आणि किंवा त्याच्यामध्ये रवीबाबूंचा फोटो त्यांनी त्याच्या याच्यामध्ये हे जे त्यांचा एक आपण रसिकता म्हणतो तीही दंडवतेंची कुठे कुठे दिसून येते. तर अशा स्वरूपाचं त्यांनी ते सुरू केलं. त्याच वेळेला त्यांनी आणखीन एक खूप महत्त्वाचा निर्णय घेतला म्हणजे ते आता वाचताना म्हणजे आपण ते उपभोगतो आहोत त्यामुळे आपल्याला त्याचं कायच वाटत नाही. म्हणजे तोपर्यंत सेकंड क्लासचे डबे होते त्याच्यामधले जे बस होते ते सगळे लाकडी होते, म्हणजे तिथं फक्त फर्स्ट क्लासच्या डब्यामध्ये कुशन्स होते, आणखीन हे सगळे डब्यामध्ये होते. तर दंडवते म्हणाले नाही, सेकंड क्लासच्या डब्यामध्ये सुद्धा लोकांना आरामदायक प्रवास करायला मिळाला पाहिजे आणि म्हणून त्यांनी फोमची कुशनचे डबे ज्या ते जे झोपण्याची हे आहेत बेंचेस आहेत त्याच्यावरती फोमचे कुशन्स बसवायची आज्ञा केली सगळीकडे. त्यावेळेला सुद्धा लोक म्हणाले की अहो लोक हेच डबे व्यवस्थित वापरत नाहीत, ते अस्वच्छ करतील, ते फाडतील, असं अशा प्रकारच्या तक्रारी केल्या लोकांनी. परंतु ते म्हणाले माझा लोकांवरती विश्वास आहे, लोकांना जर एक सोयी दिली आणि त्याचं महत्त्व त्यांना कळलं तर ते चांगल्या प्रकारे ते वापरतील, नाहीतर म्हणाले त्यांनी जर व्यवस्थित वापरलं तर आपण ती सोय केव्हाही पाठीमागे घेऊ शकतो. हे लोकांपर्यंत हा मेसेज गेलेला होता. 6 महिन्यानंतर दंडवतेने विद्यार्थ्यामार्फत सर्वे घेतला, एकाही ठिकाणी कुठेही होमचा तो हे असतो तो कुठेही खराब झालेला नव्हता, फाटलेला नव्हता आणि तेव्हापासून आपल्याला ते फोम्सच्या गाद्या मिळत आहेत. म्हणजे आज आपण प्रवास करताना आपल्याला जे हा गाद्या मिळत आहेत त्याचं सगळं श्रेय दंडवतेंना आहे आणि त्याच्या आधी 77 आधी असे नव्हते ही कल्पनासुद्धा आता आपल्याला सहन होत नाही. तर अशा स्वरूपाचं त्यांनी केलं. ॲक्सिडेंट्स होऊ नये म्हणून त्यांनी वेगळ्या तंत्रज्ञान इथं आणलं, त्याच्यासाठी वेगळे डिपार्टमेंट हे केलं. फार कमी काळासाठी दंडवते वास्तविक रेल्वे मंत्री होते आणि त्याच वेळेला जे 28 महिने केवळ ते रेल्वेमंत्री होते आणि त्याच वेळेला त्यांचं जे स्वप्न होतं कोकण रेल्वेचं इतक्या वर्षाचं चाललेलं त्याला सुरुवात त्यांनी केली आणि आपटा ते द्रोहा हा जो कोकण रेल्वेचा मार्ग आहे तो त्या कालखंडामध्ये त्याचं बांधकामाला सुरुवात झाली. आता तुम्ही जसं म्हणालात सर की कोकण रेल्वेच्या माध्यमातून कोकणच्या विकासाचं ते टर्निंग पॉईंट म्हटलं जातं आणि कायम जेव्हा कोकण रेल्वेचं नाव येतं तेव्हा अर्थात प्राध्यापक मधू दंडवतेंचं नाव येतं,
तर या सगळ्याला कशी काय सुरुवात झाली, हा संघर्ष कोकण रेल्वे साठीचा कसा काय सुरू झाला? प्रत्यक्षामध्ये अर्जुन बळवंत वालावलकर ही व्यक्ती रेल्वेमध्ये इंजिनियर म्हणून कामाला होती. कोकण रेल्वेची कल्पना पहिल्यांदा त्यांना सुचली आणि त्याच्यावरती त्यांनी एक पुस्तिका पण काढली. आणखीन मग नाथपैंगपर्यंत ज्यावेळेला ही कल्पना पोचली त्याला नाथपैंगने ठरवलं की ही कल्पना प्रत्यक्षात यायला पाहिजे. परंतु ज्या ज्या वेळेला हा प्रश्न त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला लोकांनी त्यांना हे कधीच शक्य नाही, हा सगळा डोंगराळ भाग आहे, प्रचंड खर्च होईल आणि हे कधीही प्रॅक्टिकल होणार नाही, कोकण रेल्वे कधी येणार नाही, हे एक स्वप्न आहे असं लोकं म्हणायचे. आणखीन त्यांची चेष्टा करायची आणखीन त्यामुळे ते कधी झालं नाही. परंतु 1969 साली नाथपैंगने एक, आपल्याला माहीत आहे की रेल्वेच्या बजेटमध्ये एक पैशाची त्याच्यामध्ये कपात सूचना मांडली. आणखीन इंदिरा गांधीने त्यांना ते कबूल करावं लागलं आणि कोकण रेल्वेचं पहिल्यांदा सर्वेक्षण झालं. हे 1969 गोष्ट आहे. नाथपै 71 साली गेले. त्याच्यानंतरही पुढे कोकण रेल्वे काही होण्याची शक्यता नव्हती. लोक अशी चेष्टाच करत होते की कोकण रेल्वे हे काही स्वप्न आहे, हे कधी होणार नाही प्रत्यक्षामध्ये, काहीतरी कल्पना आहे तुमची. आणखीन त्याच्यावरनं दरवेळेला प्रत्येक इलेक्शनच्या वेळेला दंडवते असं सांगायची कोकण रेल्वे व्हायला पाहिजे हे. आणि त्यामुळे लोक त्याची चेष्टाही करायचे आणि त्याच्यावरती टोलेही मारायचे, दंडवते गंडवते असंही, इतक्या खालच्या पातळीवरतीही लोकांनी त्याच्यावरती टीका केलेली आहे. पहिल्यांदा ज्यावेळेला मधु दंडवते रेल्वेमंत्री झाले त्याला मी तुला सांगितलं की त्यांनी आपटा ते रोहा हा मार्ग केला आणि ते 62 किलोमीटरची रेल्वे झाली. तो प्रत्यक्षात पूर्ण झाला 86 साली. तर मला त्यावेळेला झालेला एक प्रसंग आठवतो की एका त्यानंतरच्या एका जाहीर सभेमध्ये एका काँग्रेसच्या नेत्याने असं विधान केलं की दंडवते म्हणतात कोकण रेल्वे आम्ही सुरू केली तर आपटा ते रोहा 62 किलोमीटरचा मार्ग म्हणजे कोकण रेल्वे काय. तर त्या सभेमध्ये उपस्थित असल्या कोकणच आहे तिथला एक माणूस उभा राहून म्हणाला की साहेब आम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तर म्हणाले की विचार. तर ते तो उभा राहून तो सामान्य माणूस असा म्हणाला की काँग्रेसच्या 32 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 32 इंच तरी कोकण रेल्वे झाली होती काय? सगळी सभेचा नूरच पालटून गेला. परंतु दंडवतेने हे ठरवलेलं होतं की हे व्हायला पाहिजे परंतु संधी मिळत नव्हती. कोकण रेल्वे मिनिस्टरची शिफ्ट गेल्यानंतर जनता दलाचं सरकार पडलेलं होतं, पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं, त्याच्यामध्ये काहीही घडलं नाही मधल्या कालखंडामध्ये. आणि मग हा रेटात रेटत होतं. तर 1989 साली ही त्यांना संधी मिळाली. ज्यावेळेला बोफोर्सच्या ह्याच्यावरनं काँग्रेसचं सरकार पडलेलं होतं आणखीन मग व्ही पी सिंग यांचं सरकार आलं आणि व्ही पी सिंग यांच्या सरकारमध्ये दंडवते हे अर्थमंत्री झाले. आणि दंडवते अर्थमंत्री झाले त्यावेळेला जॉर्ज फर्नांडिस हे रेल्वेमंत्री झाले आणि त्यांचे मित्र असलेले रामकृष्ण हेगडे ते कर्नाटकातले ते नियोजन आयोगाचे प्रमुख झाले आणि कोकण रेल्वे करायची असं त्या सगळ्यांनी मिळून तिघांनी मिळून ठरवलं. आणखीन त्यावेळेला म्हणून मग त्यांनी खूप विचारपूर्वक असं ठरवलं की हे कोकण रेल्वेचं काम करण्यासाठी आपल्याला एक स्वतंत्र कॉर्पोरेशन करायला पाहिजे. म्हणून कोकण रेल्वे कॉर्पोरेशन म्हणून स्वतंत्र कॉर्पोरेशन अस्तित्वात आलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना एक अतिशय विद्वान आणि एबल असा इंजिनियर मिळाला, ई श्रीधरन त्यांचं नाव, की ज्याच्यामुळे कोकण रेल्वे प्रत्यक्षामध्ये ते काम जे आहे ते त्यांनी जे करून घेतलं जाग्यावरती ते ई श्रीधरन नावाचे स्थापत्यतज्ञ त्यांना मिळाले. त्यावेळेला त्यांनी असं ठरवलं की हे काम करताना एकाच वेळेला जे मुंबईपासून आपण म्हणतो ते मंगळूरपर्यंत जे अंतर आहे जवळजवळ 750-800 किलोमीटरचं त्याच्यामध्ये 18 ठिकाणी एकाच वेळेला काम सुरू करायचं. एकाच वेळेला काम सुरू केलं की कुठलंही सरकार आलं आणि काही झालं तरी कोणी थांबू शकणार नाही आणि इतर प्रांतामध्येही हे काम सुरू करायचं. एकाच वेळेला काम त्यांनी सुरू केलं सगळीकडे, त्यामुळे कुठल्या सरकारला हे थांबवणं शक्य नव्हतं की त्याच्यावरती एकदा पैसा घातलेला आहे काम सुरू झालं तर काय होतं, इकडनं सुरू झालं तर ते पुढच्या ह्याला नको असेल तर थांबवू शकतात, परंतु तिथेही सुरू आहे इथेही सुरू आहे असं म्हटल्यानंतर ते थांबवणं शक्य नाही हे त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यांनी त्या पद्धतीने काम सुरू केली. ज्यावेळेला पैसे प्रत्येक राज्याने आपापला पैसा द्यावा असं होतं, आपला जो शेअर असेल तो द्यायचा, त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचं सरकार होतं त्यांनी लगेच आपला शेअर दिला आणि शरद पवारांनी हेही केलं की इतर स्टेट्सच्या जे चीफ मिनिस्टर्स होते त्यांना कन्व्हिन्स केलं की आपला शेअर द्यावा. गोवा राज्याला हा शेअर देणं शक्य नव्हतं
आणि त्यामुळे तेवढे पैसे कुठनं निर्माण करायचे, त्यामुळे म्हणून पुन्हा दंडवतेंकडे ती लोक आले आणि इस्रोधरांनी सांगितले की आम्हाला कर्जरोखे उभारायला द्या. म्हणून 15 कोटीची कर्जरोखे उभारण्याचं ठरवलं. प्रत्यक्षामध्ये लोकांनी भरपूर रिस्पॉन्स दिला आणि 17 कोटीचे कर्जरोखे उभारले गेले. आणि ह्या सगळ्या कॅपिटल फॉर्मेशनमधनं ही कोकण रेल्वे नावाची गोष्ट आहे ही तयार झाली. आणि ही कोकण रेल्वे प्रत्यक्षामध्ये 1991 धावायला लागली. परंतु आपलं दुर्दैव असं की 1991 इलेक्शनमध्ये दंडवतेंचा पराभव झाला. परंतु ह्या संपूर्ण ह्याचं श्रेय दंडवतेनं जातं. आज आपण जे बघतो आहोत आणि आज जे आपण उपभोगतो आहोत, कोकणचा माणसाचा जे सगळं आपण म्हणू की आता आपल्याला सहजतेने आपण संध्याकाळच्या रेल्वेगाडीतून जातो मुंबईला, सकाळी पोचल्यावरती दिवसभर काम करून रात्रीची पुन्हा ट्रेन पकडून लोक येणारी परत असतात. कित्येक लोक दिवा पॅसेंजरसारखे गाडी त्याच्यामध्ये पॅसेंजर्समधनं दररोज येत जातात, आणखी येतात, आपले व्यवहार करतात. आणि खूप मोठ्या आणि खालीसुद्धा आता म्हणजे संपूर्ण कोकण रेल्वे खालच्या ह्याच्यापर्यंत कन्याकुमारीपर्यंत जोडलेली असल्यामुळे सगळीकडे आपल्याला जाता येऊ शकतं. मोठं विलक्षण काम झालं आणि त्याचबरोबर मालवाहतुकीसाठीही खूप उपयुक्त असं काम झालं आहे. कारण रेल्वे ट्रॅकच्या बाजू आजूबाजूला इंडस्ट्री पसरते, इंडस्ट्री वाढते, हे आतापर्यंतचा सगळ्या जगातला अनुभव आहे. त्या पद्धतीने ती इंडस्ट्री हळूहळू वाढायला लागली, आणखीन एक पूर्ण परिवर्तन आपल्याकडे घडून आलं. आज आपण इकडे म्हणतो टुरिझम वगैरे सुद्धा, ते सुद्धा आपल्याकडे वाढण्याचं मुख्य कारण कोकण रेल्वे. कोकण रेल्वेमुळे लोक येऊ शकतात इथं आणि कोकण रेल्वेमुळे इथलं सौंदर्य लोकांपर्यंत पोहोचू शकतं. कोकण रेल्वेचं एकूणच सगळं बघितलं आपण सरकारचं ते विलक्षण आहे. सर्वात मोठा बोगदा म्हणा की सर्वात उंच पूल म्हणा, हे सगळे गोष्टी कोकण रेल्वेमध्ये आहेत. आणि फार निसर्गसुंदर अशी कोकण रेल्वे असल्यामुळे लोकांचं एक अट्रॅक्शन सगळीकडे येण्याचं आहे. आणि त्यामुळे पूर्ण आपलं हे इकडचं जीवन बदलण्यासाठी कोकण रेल्वे कारणीभूत झालेलं आहे. पण सर आता आपण पाहिलं तर अनेक असे प्रकल्प असतात ज्यांना कोकणवासींनी विरोध केला, मात्र कोकण रेल्वेसाठी अनेकांनी स्वच्छेनं तिथं जमिनी दिल्या होत्या. काहीसा संघर्षाचा काळही होता तो, कारण ते लोकांना कन्व्हिन्स करायचं होतं त्यांच्या जमिनी जाणार होत्या. कसं हे सगळं शक्य झालं आणि कशा पद्धतीनं त्या कामाला सुरुवात झाली, काय काळ होता तो आणि कसं हे सगळं जमवून आणण्यात आलं, त्याचं श्रेय मुख्यत्वे दंडवते आणखीन त्यांचे जे समाजवादी पक्षातले कार्यकर्ते होते त्यांना जातं. दंडवतेंचे जे कार्यकर्ते होते ते लोकांशी जोडलेले होते, ते नातपाईंपासून होते. आणखीन त्यांच्यावरती लोकांचा एक विश्वास होता की हे लोक जर करत असतील तर आपण द्यायला हरकत नाही आपली जमीन. कारण ज्या वेळेला सगळीकडे काम सुरू झालेलं आहे हे ज्या वेळेला त्यांना लक्षात आलं, त्याला कोकण रेल्वे होणार हे निश्चित झालं. नाहीतर पूर्वी हा विश्वासच मिळाला नसता की इथनं ते सुरू झालं की पुढे थांबलं तर काय आणि मग आपल्याला कॉम्पन्सेशन मिळतील की नाही, अशा प्रकारे लोकांनी हे केलं. आणि त्यामुळे लोकांनी हा हे उचलून धरलं एका प्रकारे. आणि ज्या वेळेला एखादा रेल्वेसारखा प्रोजेक्ट म्हणा किंवा एखादा रस्त्यासारखा प्रोजेक्ट म्हणतो, त्याच्यामध्ये जमीन ज्या वेळेला जाते त्यावेळेला आजूबाजूची जमीन असते त्याची किंमत प्रचंड वाढते, हे लोकांना गणित लक्षात आलेलं असतं. ज्याची झालेली असते त्याला तर योग्य आता तर योग्य कॉम्पन्सेशन मिळतंच, परंतु आजूबाजूला जे त्याचा हे होऊ शकतो. आता आपण बघतो ना आजूबाजूला का काय त्याचे कॉस्ट वाढलेले आहेत, तर त्या पद्धतीने त्याचा विचार करायला लागली लोक. आणखीन मग लोकांच्या लक्षात आलं की हा प्रोजेक्ट होणार आणि त्यामुळे लोकांनी तो उचलून धरला. आणि लोकांचा एक विश्वास होता म्हणजे दंडवते फायनान्स मिनिस्टर आहेत ना, मग आपण तो कर्जरोखा घेतला पाहिजे, म्हणजे ते आपल्याला मान्य आहे, म्हणजे तिथनं काही गफलत होणार नाही हे त्यांना खात्री होती. आणि म्हणून लोकांनी तो उचलून धरला आणि लोकांना त्याचा खूपही फायदा झाला आपल्या सगळ्या भागातल्या लोकांना. आपण साधा विचार केला तर कोकणातल्या अनेक लोकांना त्याच्यामध्ये नोकऱ्या लागल्या, तिथं इतर गोष्टीही खूप उपयोगी आजूबाजूला धंदे आलेले आहेत, हे आपण बघू शकतो. खासदार असताना आता आपण हा कोकण रेल्वेचा प्रवास ऐकलाच, पण खासदार असताना त्यांचे मार्मिक टिप्पणी सुद्धा असायच्या संसदेमध्ये, तर त्याचे काय किस्से आहेत? दंडवते जे आपण जर बघितलं तर त्यांच्या एका विशिष्ट शैलीसाठी प्रसिद्ध होते, म्हणजे ते बरोबर नेमका एखादा पिन पॉईंट करायचे. त्याचे एक दोन प्रसंग तुला मी सांगतो की दंडवतेंचं बोलण्याची पद्धत कशी होती. ज्या वेळेला राजीव गांधी सत्तेमध्ये आले त्यावेळेला एका प्रेस कॉन्फरन्समध्ये ते असं म्हणायला आले की आणीबाणी आणली ते बरोबर होतं, इंदिरा गांधीने आणीबाणी आणली बरोबर आणि तशी परिस्थिती निर्माण झाली तर मी सुद्धा आणीबाणी आणली. प्रत्यक्षामध्ये त्याच्या आधी पार्लमेंटमध्ये हा ठराव पास झालेला होता की बाहेरनं आक्रमण झाल्याशिवाय आणीबाणी आता आणता येणार नाही, अंतर्गत काही कलहांमुळे आणीबाणी आणता येणार नाही, अशा आपण आपल्या घटनेमध्ये बदल झालेला होता.
त्यामुळे हेही ज्यावेळेला त्याने इंटरव्ह्यू दिला त्यावेळेला खळबळ माजली साहजिकच. आणि हा प्रश्न लोकसभेमध्ये उपस्थित झाला. लोकांनी राजीव गांधीला दारेवर धरलं सगळ्यांनी की अशा प्रकारे तुम्ही कसं बोलू शकतं. तर राजीव गांधींनी सावरण्याचा स्वतःला प्रयत्न केला आणि ते म्हणाले की नाही नाही मी काय बोललेलं आहे ते इंग्रजी कदाचित दंडवतींना कळलं नसेल. असं म्हटल्यावर ते दंडवते संतापलेच की आपल्या इंग्रजीबद्दल हा कोण बोलतोय. आणि सगळीच लोक संतापली, कारण म्हणजे विरोधी पक्षातले सगळेच संतापले की एवढा सिनियर माणसाबद्दल असं कसं बोलू शकतो राजीव गांधी. त्यावेळेला दंडवते उभं राहून त्यांना असं म्हणायला लागले की मिस्टर प्राईम मिनिस्टर, आय हॅव लर्न माय इंग्लिश फ्रॉम अ प्रोफेसर इन द युनिव्हर्सिटी अँड नॉट फ्रॉम, म्हणायला लागले की हवाई सुंदरीकडनं मी इंग्रजी शिकलेलो नाही. मी एखाद्या हवाई सुंदरीकडनं इले म्हणजे इंग्रजी शिकलेलो नाही, तर मी एक प्राध्यापकाकडनं रीतसर इंग्रजी शिकलो नाही. आता हा तोडा काय होता आपल्याला माहीत आहे की राजीव गांधी पूर्वी पायलट होते आणि त्यामुळे तो हवाई सुंदरीचा संदर्भ त्यांनी लावला. आणखीन त्या पद्धतीने म्हटल्यानंतर सगळे आवाक झाले. राजीव गांधी आपल्या चेंबरमध्ये गेले, परंतु इथं दंडवते अजून संतापलेच होते. त्यांना त्याने राजीव गांधींनी त्यांना बोलवलं. बोलवल्यानंतर म्हणाले की आता मी त्याची चांगली खरडपट्टी काढतो तर सांगून ते गेले. परंतु तिथं गेल्यावर राजीव गांधींनी सबसे लोटांगण पत्करलं. ते म्हणाले की दंडवते साहेब कृपया म्हणाले माझ्यावरती चिडू नकात, मी चुकून असं बोललो आणि मी तुमची माफी मागतो, मी माझ्याकडनं असं तोंडातनं शब्द गेला म्हणून आणि माझ्या मनामध्ये असं काय नव्हतं. ते दंडवते तेवढे जेवढे चिडायचे तेवढेच कूलही व्हायचे. ते लगेच शांत झाले आणि नंतर बाहेर हसत होतात ते बाहेर आले. म्हणजे काय झालं पोरगा आहे म्हणाले चुकत असा अशा प्रकारे ते सांगायला लागले. एक अतिशय महत्त्वाचं त्यांचं भाषण आहे त्यांच्या संसदीय कारकिर्दीमध्ये. ज्यावेळेला इंदिरा गांधींचा मृत्यू झाला त्यावेळेला दंडवतेने जे लोकसभेमध्ये भाषण केलेलं आहे त्या भाषणामध्ये ते असं म्हणायला लागले की इंदिराजी गेल्या तर म्हणायला लागले की काँग्रेस पक्षाने आपला नेता गमावला, आपल्या देशाने आपला पंतप्रधान गमावला, परंतु राजीव गांधींनी आपली आई गमावली. या देशाला म्हणायला या काँग्रेस पक्षाला त्यांचा नेता मिळेल, नवीन नेता मिळेल, या देशाला नवीन पंतप्रधान मिळेल, परंतु राजीव गांधींचं जे नुकसान झालेलं आहे ते कधीही भरून न येणार आहे म्हणायला की त्यामुळे त्यांचं नुकसान सर्वात मोठं आहे असं मला वाटतं. तर मी त्यांना एवढंच सांगेन की तुमची आई काय परत येणार नाही, परंतु तुम्हाला जर तुमच्या आईची आठवण कायम ठेवायची असेल तर तिची जी दुर्दम्य अशा प्रकारची इच्छाशक्ती होती ती इच्छाशक्तीची आठवण तुम्ही कायम ठेवा, ही ती इच्छाशक्ती तुमच्यामध्ये येऊन देत. असं म्हटल्यानंतर राजीव गांधीच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलं आणि त्यांनी नंतर दंडवतींना सांगितलं की आई गेलं हे ज्याला मग कळलं, त्याला मला जे दुःख झालं, तसंच तुम्ही ज्याला मला हे सांगितलं त्याला मी स्वतःला आवरू शकलो नाही. आणि भारतीय पार्लमेंटमध्ये जी सर्वोत्कृष्ट 100 भाषणं 100 बेस्ट विशेस फ्रॉम द पार्लमेंट ही जी आहेत त्याच्यामध्ये दंडवतींचं हे भाषण समाविष्ट झालेलं आहे. अशा प्रकारे दंडवतींचा तो प्रभाव एकूण याच्यावरती होता. सर असे आणखीन काही किस्से असतील का किंवा आहेत का जे आम्हाला ऐकायला नक्की आवडते. दंडवते मिश्किल कसे होते, म्हणजे दंडवते रेल्वे मिनिस्टर झाले, आणखीन दंडवते रेल्वेचं बजेट मांडण्यासाठी मांडलं त्यांनी आणि त्याला जे बाहेर पडत होते त्यालाच इंदिरा गांधी प्रत्यक्षामध्ये आधी पराभूत झालेला होता रायबरेलीमध्ये, परंतु त्याच वेळेला चिकमंगळूर मतदारसंघातनं त्या निवडून आल्या आणि इंदिराबाई तिकडनं आल्या, इंदिरा गांधी आल्या, आणखीन त्यांनी त्या थांबल्या दंडवतींना बघितल्यानंतर आणि त्यांनी दंडवतींना हाक मारली. म्हटल्यानंतर दंडवतींनी त्यांच्याकडे बघितलं आणखीन ते म्हणाले की दंडवतेजी तुम्ही रेल्वे मिनिस्टर म्हणून फार उत्तम काम करताय, तर तुमचं स्पीच फार सुंदर झालं आणि उत्तम हे करताय, तर माझ्या मिनिस्ट्रीमध्ये काय तुम्ही नव्हतात. तर ते दंडवते त्यांना हसून म्हणाले हे मी माझं भाग्य समजतो. अरे बापरे. तर अर्थात हे दंड ती त्यांनी ते हसण्यावरती दिलं आहे त्यांचे मोठेपण, पण हे जे असं जे सांगणं होतं दंडवत ते बरोबर मुद्द्याचा पकडत असत. आणि म्हणजे ज्या वेळेला शिखांच्या दंगली झाल्या आणि शिखांचा प्रश्न उग्र बनलेला होता त्यावेळेला वेगवेगळ्या ठिकाणी शिखांच्या कत्ली होत असत अशा प्रकार झाल्यानंतर त्यावेळेला जे दंडवते म्हणाले आहेत की आपले पंतप्रधान म्हणाले की जी शवं आहेत त्या शवांच्या
ढिगाऱ्यावर उभं राहून आपली उंची वाढवण्याचा प्रयत्न करतात. एवढी टोकाची टीका दंडवते करत असत. परंतु त्यावेळेचे जे एकूण पंतप्रधान वगैरे होते ते सुद्धा त्यांना दंडवतेचा अधिकार माहीत होता आणि त्यांनी ही अशी टीका केली तरी त्याचा गांभीर्याने आपण विचार केला पाहिजे हे त्यांना माहीत होतं आणि त्यामुळे तेवढा सन्मान ते त्यांना देत असत. आणखी त्या पद्धतीने म्हणजे आपला विरोधक आहे म्हणून त्याला उडून लावणं असा प्रकार त्याला नव्हता आणि त्यामुळे ते समजून घेऊ शकत असत असं मला दिसतं. आता त्यांची राजकीय कारकिर्द पाहिली, कोकण रेल्वेचे शिल्पकार कसे नाना बनले ते आपण पाहिलं, पण वैयक्तिक किंवा कौटुंबिक कसं काय त्यांचं वातावरण होतं, घरातलं कसं वातावरण होतं? असं म्हटलं जातात की साहित्यिकाचा वारसा त्यांना घरातूनच मिळाला. आपण पाहिलं त्यांना क्रिकेटर व्हायचं होतं म्हणून वडिलांनी स्वतः त्यांना मुंबईत पाठवलं होतं. कसं एकंदरीत घरातलं वातावरण दंडवते खरं म्हणजे काय क्रिकेटर म्हणून ते पुढे काय करिअर करू शकत नाही. फक्त पार्लमेंटच्या ज्या सभासदांच्या मॅचेस व्हायच्या त्याच्यामध्ये लोकसभेच्या टीमचे त्यांनी बऱ्याच वेळा कॅप्टनशिप केलेली आहे आणि त्याच्यासाठी त्यांना तो करंडकही मिळालेला आहे. उत्तम यष्टीरक्षक म्हणूनही त्यांना करंडक मिळाला. परंतु त्यांनी लोकसभेमध्ये तू बघितलंस तसे अनेक टोलाटोले केले आणि फोर्स आणि सिक्सर्स खूप मारले असणार. परंतु ते आपल्या जीवनामध्ये अत्यंत निस्पृह, अत्यंत साधे. आपण नेहमी म्हणतो ना की मोठी माणसं म्हणजे उच्च विचार आणि साधी राहणी वगैरे, हे प्रत्यक्षामध्ये आणणारे दंड होते होते. त्यांनी सांगितलं नाही कधी आणि ते स्वतःला गांधींचा पाईक म्हणत असत आणि गांधी जे सांगत असतील त्या पद्धतीने आपलं वागलं पाहिजे, आपलं आचरण असलं पाहिजे हे त्यांनी आयुष्यभर पाहिलं. म्हणजे दंडवते रेल्वे मिनिस्टर असताना सुद्धा त्यांचा मुलगा रेल्वेच्या लाईनमध्ये उभं राहून तिकीट काढायचा. म्हणजे आताच्या काळामध्ये आपण हे सगळं वेगळंच आहे असं आपण म्हणू शकू. दंडवतेच्या बाबतीमध्ये आपण जर बघितलं तर त्यांच्या घरामध्ये तो जो त्यांचा शारदाश्रममध्ये ब्लॉक होता तो प्रोफेसर असण्यापासून आधीपासून होता आणि ते सोडून त्याने आयुष्यामध्ये कुठे बघा घरं बांधलेली आहेत, बिल्डिंगा बांधल्या आहेत किंवा आणखीन काय केलेलं आहे, प्रॉपर्टी जमा केले असं कधी केलं नाही. रेल्वे मिनिस्टर झाल्यानंतर रेल्वे मिनिस्टरशिप सोडल्याबरोबर त्याने आपल्या उत्पन्नाचे आधी काय होतं आणि आज माझं उत्पन्न काय आहे आणि आधी माझी प्रॉपर्टी काय होती आज प्रॉपर्टी काय हे डिक्लेअर करणारं स्टेटमेंट ताबडतोब दिलं. हे करणारा पहिला मिनिस्टर की आपलं स्टेटमेंट आधीचं माझी काय प्रॉपर्टी होती आता माझी प्रॉपर्टी काय ते डिक्लेअर केलं, पब्लिक डिक्लेरेशन केलं. ते अत्यंत साधेपणाने राहायचे. त्यांच्या घराकडे घरी कोणी भेटायला गेलं तरी तिथं काही फर्निचर नव्हतं घरामध्ये, बसा वगैरे असं काही नसतं. सरळ ते खाली बसायचं तर चटईवरती बसायचे, साधे कपडे घालून राहायचे, आपले कपडे आपण धुवायचे. कधी दौऱ्यावरती वगैरे सुद्धा दंडवते आले तर ते आपल्या अनेक जे सहकारी असते त्यांच्या घरी जाऊन राहायचे. मिनिस्टर असताना सुद्धा हा प्रॉब्लेम व्हायचा पण ते सगळं आपल्याला सिक्युरिटी नको असं म्हणायचं, ते सिक्युरिटीला पाठवून द्यायचे. तुम्ही जावा सिक्युरिटीमध्ये वावरलेलं मला आवडत नाही म्हणायचे, सिक्युरिटी पाठवून द्यायचे मला. आणि मला सिक्युरिटीची गरज काय, मी असं काय कोणाचा गुन्हा केला आहे की कोण माझ्यावर मला नुकसान करेल. संपूर्ण पॉलिटिकल करिअरमध्ये दंडवतेंचं हे एक मोठं वैशिष्ट्य आहे की ते अजातशत्रू राहिले, त्यांना कोणीही शत्रू मानत नसत. म्हणजे हे आपले अगदी विरोधी पक्षाचा माणूस असला तरी दंडवतेंबद्दल आदर राहायचा आणि दंडवते ही त्यांच्याशी तसंच वागायचे. दंडवतेने आपली बोलण्याची पातळी कधीही इतर माणसाच्यासाठी खाली आणली किंवा असं वागेल असं त्यांनी कधीही केलं नाही. आणि ज्या तत्वावरती ते जर कोणी शिव्या घालायला लागले तर ते म्हणायचे की त्यांची म्हणाले शिव्यांची भाषा आहे पण आम्ही ओव्यांची भाषा जाणतो, आम्ही ती भाषा जाणत नाही. दंडवतेंचा जो मुलगा होता आता प्रमिलाताई त्यांच्या ज्या पत्नी आहेत त्यासुद्धा 1980 साली खासदार म्हणून निवडून आल्या दादर मतदारसंघातून आणि अत्यंत इफेक्टिव्ह खासदार म्हणून त्यांनीही काम केलं. महिलांचे अनेक प्रश्न त्यांनी दसाला लावले. तर त्यांचं कसं एकमेकाचं रिलेशन होतं तर दंडवते रेल्वे मिनिस्टर असताना त्यावेळेला काही त्या खासदार वगैरे नव्हत्या परंतु त्या महिलांच्या प्रश्नावरती काम करत होत्या. तर त्यामुळे दिल्लीमधल्या दुधाच्या किमती वाढल्या म्हणून प्रमिलाताईंनी मोर्चा काढला. मोर्चा काढल्यानंतर काही मिनिस्टर्सनी तक्रार केली, एका मिनिस्टर्सची पत्नी जर असं करायला लागली तर कसं, तर ते म्हणाले की ती स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, ती स्वतंत्र आहे आणखीन तिने जर योग्य कारणासाठी मोर्चा काढला तर तिला तो अधिकार आहे तिचं हे मांडण्याचा. त्याला मोरारजीबाईमध्ये पडले आणि म्हणाले की असं म्हणता येणार नाही, ती केले तिने केलेलं बरोबर आहे आणि दंडवते वागतात तेही बरोबर आहे. आणि अशा प्रकारे तो आदर एकमेकाचा ठेवणं हा त्यांनी कायम ठेवला. त्यांचा मुलगा असं म्हणतो की त्यांनी कायम माझ्यावरती असे संस्कार केले, तुम्ही कुठल्याही
उच्चस्थानी जरी असलो आणि कुठल्याही अधिकाराच्या स्थानी असलं तर त्याचा कुठलाही गैरफायदा कधीही घेता कामा नये. आणि हे त्यांनी कायम पथ्य पाळलं. मुलाच्या बाबतीमध्ये त्यांना त्यांनी असं सांगितलं की तू ही पॉलिटिकल करिअरमध्ये पडायला पाहिजे असं नाही, तुला आवडेल त्या क्षेत्रामध्ये तू काम कर. आणि म्हणून तो आपण त्यांनी पूर्णपणे डिझायनिंगचं हे वेगळं क्षेत्र निवडलं आणि डिझाईनच्या क्षेत्रामध्ये तो आता अमेरिकेमध्ये स्थायिक आहे. उत्तम डिझायनिंगच्या क्षेत्रामध्ये त्यांनी काम केलं, अर्थात कदाचित आईकडनं त्यांना तो वारसा मिळालेला असेल. तर अशा प्रकारे त्यांचा त्याच्याशी संबंध होतो. मुख्य आपल्याला जर जाणून घ्यायचं असतं त्यांचे वैयक्तिक संबंध कसे होते, तर आणीबाणीच्या कालखंडामध्ये दंडवते हे बेंगलोरच्या जेलमध्ये होते आणि प्रमिला ते येरडवाच्या जेलमध्ये होते. त्यावेळेचे सगळं मी तुला सांगत बसत नाही, परंतु त्या 18 महिन्याच्या कालखंडामध्ये खूप त्रास सगळीकडे सगळ्यांना होत होता आणि त्याचे अनेक प्रसंग लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी नोंदून ठेवलेले, परंतु त्या दोघांनाही कधी भेटायला दिलं नाही. त्याच्यातला एक भाग असा आहे की त्यांना दोघांनाही भेटायला दिलं नाही. त्यांना त्याच्याबद्दलच्या झालेल्या कोर्ट कचरा आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण महत्त्वाचं गोष्ट म्हणजे ह्या कालखंडामध्ये त्या दोघांनी एकामेकाला लिहिलेली जी पत्रं आहेत ती पत्रं डॉक्टर अरुण लिमे म्हणून एक प्रसिद्ध लेखक होऊन गेले, तुला माहीत असेल ते कॅन्सरने गेले, क्लोरोफॉर्म हे त्यांचं अरुण लिमेचं खूप गाजलेलं पुस्तक, तर ते मोठे कार्यकर्ते पण होते. त्यांनी ही पत्रं संकलित करून तुरुंगातील पत्र म्हणून प्रसिद्ध केलेली आहेत. ज्यांना हे जाणून घ्यायचं असेल की दंडवते एक व्यक्ती म्हणून कशा स्वरूपाचे होते, तर ह्या दोघांची नवरा बायकोनं लिहिलेली इंटिमेट पत्रं आहेत ती. पण त्याच्यामध्ये ती एवढी विलक्षण पत्रं आहेत, त्याच्यामध्ये अनेक कविता येतात, कवितांचे अनुवाद येतात. दंडवते ज्या प्रकारे शास्त्रीय संगीताचा भोगते होते त्याच्या अनेक खुणा त्याच्यामध्ये दिसतात. त्यांना शास्त्रीय संगीत खूप आवडायचं, नाट्यसंगीत आवडायचं, तर त्यावेळेला त्यांनी ते ऐकलं. अनेक ग्रंथ लिहिले, गांधी अँड मार्सा तो त्यांचा जो एक प्रसिद्ध ग्रंथ आहे, 10 ग्रंथ त्यांच्या नावावरती आहेत. दंडवतेने अतिशय उत्तम प्रकारचे ते ग्रंथ लिहिले, त्याच्यामध्ये गांधी आणि मार्सा ग्रंथसुद्धा त्यांनी तुरुंगामध्ये असतानाच लिहिला. आणि त्याच्यामध्ये असे अनेक उल्लेख आढळतात की गांधी दंडवते आपली रोजनिशी कशा प्रकारे लिहित असत आणि प्रमिलाताई कशा बघायचं, हे सगळं त्याच्यामध्ये अगदी त्यांच्या रुसवेफुगावासकट सगळं त्याच्यामध्ये येतं. आणि ते वाचताना आपल्याला असं वाटतं की केवढा मोठा माणूस आणि किती माणसाचं मन निर्मळ असू शकतं आणि किती सुंदर असं दोघांची हे असू शकते, रिलेशन असू शकते, हे आपण बघू शकतो. त्यांना ह्या सगळ्याची आवड होती, जिथं जिथं वेळ मिळाला त्याला त्यांनी त्याच्यासाठी वेळ देत असत. आणि अशा प्रकारे त्यांनी एक उत्तम असं त्यांचं वैवाहिक जीवन होतं. प्रमिलाताई लवकर गेल्या, म्हणजे दंडवतेंच्या आधी गेल्या. त्यावेळेला फक्त दंडवतेंनी आपल्या जीवनाबद्दल काही वेगळं लिहिलं नाही, परंतु आपल्या पॉलिटिकल करिअरबद्दल त्यांनी, म्हणजे त्यावेळेचा प्रवास लिहिण्यासाठी त्यांनी डायलॉग्स विथ लाईफ अशा प्रकारचं एक पुस्तक लिहिलं, जे त्यांच्या मृत्यूनंतर ते मराठीमध्ये भाषांतरित करण्यात आलं. कुमुद करकरेने त्याचं भाषांतर केलं, आणखी जीवनाशी संवाद म्हणून ते प्रसिद्ध केलेलं आहे, साधना प्रकाशनने केलं, आपण ते वाचू शकतो. त्याच्यामध्ये आपण एकूण त्यांचा जो प्रवास आहे तो वाचू शकतो. तर मुख्य म्हणजे त्या पुस्तकाचं ज्यावेळेला विमोचन झालं, त्याला राघव जाधव हे त्या समारंभाचे अध्यक्ष होते. तर राघव जाधव त्याच्यामध्ये खूप सुंदर म्हणतात, ते राघव जाधव असं म्हणतात की हे आत्मचरित्र नव्हे. आत्मचरित्रामध्ये काय असतं, तर आत्मचरित्र हा मोनोलॉग असतो. आपण ते म्हणजे आत्मचरित्र जे असतं त्याच्यामध्ये एकच व्यक्ती बोलत असते, तो मोनोलॉग असतो. परंतु दंडवते डायलॉग हा शब्द वापरतात, म्हणजे तो संवाद आहे, तो जीवनाशी झालेला संवाद आहे. आणखीन ह्या संवादामध्ये ते काय काय सांगतात आणि हा संवाद शब्द त्यांनी का वापरला असणार, ते म्हणाले त्यांचं एकूणच जे पॉलिटिकल करिअर आहे त्याच्यामध्ये एकूण राजकारणामध्ये संवाद नावाची गोष्ट टिकली पाहिजे. बरोबर. आणि ह्याच्यावरती त्यांनी सातत्याने सामंजस्याचं आणि संवादाचं राजकारण केलं हे त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेलं आहे अशा स्वरूपाचं त्यांनी. आणि अत्यंत विचार करायला लावणं, आपण कुठे चुकतो आहोत, कशा प्रकारची आपल्या दिशा बदलल्या, ह्या सगळं त्यांनी त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. म्हणून त्याच्यामधनं आपल्याला दंडवते एका प्रकारे कळतात असं आपण म्हणू शकतो. तर हे त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल झालं. आता थोडंसं उत्तरार्धात येऊया सर. जेव्हा 5 वेळा त्यांनी राजापूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं, अहमदनगरचा सुपुत्र इथं आला, त्याला लोकांनी ॲक्सेप्ट पण केलं, मात्र 1991 असं काय घडलं आणि प्राध्यापक मधू दंडवते यांचा पराभव झाला, हा पराभव काय कारण असू शकतात त्यावेळी? त्यावेळेला म्हणजे खरं बघितलं तर काय होतं की पॉलिटिकल ह्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे असं दिसून येतं की लोक
त्याच त्याच व्यक्तीला सातत्याने निवडून देत नाही, ते फार कठीण असतं. म्हणजे तुला असं लक्षात येईल की अनेक मतदारसंघामध्ये सर्वसाधारणपणे काही वर्षानंतर तिथलं नेतृत्व बदलतं, कारण लोक म्हणतात की आम्हाला नाविन्य पाहिजे, किंवा हाच नेता नाही दुसराही नेता येत असतो आणि दुसऱ्या बाजूनेही काही गोष्टी होत असतात. परंतु एकूणच भारतीय राजकारणामध्ये हे कोकणच्या लोकांचं एक मोठेपण मानायला पाहिजे की त्यांनी विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा निवडून दिलं. म्हणजे जे आधी त्यांनी नाथपेना निवडून दिलं, आणखी नंतर दंडवतेंना निवडून दिलं, ह्याचा एक परिणाम म्हणून भारतभर एक ह्या राजापूर मतदारसंघातल्या एकूणच लोकांबद्दल सुद्धा एक आदराची भावना आहे. परंतु 1991 साली असं घडलं की त्यावेळेला की ते इलेक्शन डिक्लेअर झालं, आणखीन विरोधी पक्षामध्ये एक दुफळी निर्माण झाली. त्याच्या आधी दंडवतेंच्या विरोधी शिवसेनेने कधीही कॉन्टेस्ट केलेलं नव्हतं. शिवसेनेनं आपला उमेदवार उभा करायचं असं ठरवलं, आणि शिवसेने कारण शिवसेनेला वाटलं असेल की आपलाही एक उमेदवार आणखीन वाढत असेल तर उभा राहायला पाहिजे, म्हणून बावनराव महाडिकांना हे शिवसेनेनं उभं केलं. आणि त्याच वेळेला काँग्रेसतर्फे कॅप्टन सुधीर सावंत हे उभे राहिले, आणि इलेक्शन ज्यावेळेला पीकमध्ये होतं, म्हणजे ज्यावेळेला प्रचार चालू होता, मधल्या कालखंडामध्ये अर्ध इलेक्शन झालं असताना राजीव गांधींची अचानक हत्या झाली. राजीव गांधींचा मृत्यू झाल्यानंतर इलेक्शनचं पारडं बदललं. म्हणजे ते रिझल्टचे जर तू बघितलेस, म्हणजे आधी ज्या मतदारसंघामधले व्होटिंग झालेले आहेत आणि नंतर ज्या मतदारसंघामध्ये व्होटिंग झाले आहेत, नंतरच्या मतदारसंघामध्ये काँग्रेसला प्रचंड प्रमाणामध्ये व्होट्स बदलले, म्हणजे काँग्रेसच्या बाजूला झुकले व्होट्स. एक प्रकारची श्रद्धांजली राजीव गांधींच्या बाबतीमध्ये म्हणून ती झुकली, आणि त्यामध्ये कॅप्टन सुधीर सावंत निवडून आले आणि दंडवतेंना पराभव पत्करावा लागला. या पद्धतीने त्याने 91 साली पराभव पत्करला. नंतर 96 साली सुद्धा पुढच्या इलेक्शनमध्ये सुद्धा लोकांनी सांगितलं की तुम्ही, त्याच्यापैकी काही लोक सांगत होती उभं राहू नका, काही लोक म्हणाले की तुम्हीच उभं राहा, आणि सक्षम नेतृत्व काही समाजी पक्षवादी पक्षाकडे होतं अशा ती गोष्ट नव्हती. एकूणच विरोधी पक्ष खूप कमकुवत झाला होता अशा अवस्थेमध्ये, तरी त्यांना 96 मध्ये खूप लोकांनी आग्रह करून उभं केलं, आणि 96 इलेक्शनमध्ये पुन्हा एकदा दंडवतेंना पराभव पत्करावा लागला. सुरेश प्रभू हे निवडून आले. निवडून आल्यानंतर सुरेश प्रभू त्यांना भेटायला गेले, नमस्कार करायला, तर ते म्हणाले माझा वारसा तू चांगल्या प्रकारे पुढे चालवशील, आणि त्यांनी त्यांना अभिनंदन केलं. सुरेश प्रभूंनी त्यांना नमस्कार केला, आणखीन दंडवते गेले. त्यावेळची सुद्धा एक महत्त्वाची घटना अशी आहे, आणखीन ती आपल्या दृष्टीने खूप म्हणजे एखादा पॉलिटिकल, म्हणजे आज ती घटना ज्यावेळेला आपण आपल्या डोळ्यासमोर येते त्याला असं वाटतं की अशा प्रकारची माणसं असू शकतात का, म्हणजे हे दिवास्वप्न तर आपण बघत नाही ना, म्हणजे असं आपल्याला वाटेल अशा स्वरूपाचं त्यांचं ते वक्तव्य आहे. ज्यावेळेला ते तिथं गेले, आणखीन त्यावेळेला विरोधी पक्षाचं सरकार येईल असं ज्यावेळेला झालं, त्या परिस्थितीमध्ये सगळ्या विरोधी पक्षाच्या लोकांनी सांगितलं की दंडवते साहेब तुम्ही पंतप्रधान आहात. तर दंडवते साहेब पंतप्रधान म्हटल्यानंतर ऑफर बघा, म्हणजे एका मिनिस्टरची ऑफर नाही आहे, पंतप्रधान तुम्ही व्हा म्हणून सगळेजण सगळे विरोधी पक्षाचे नेते एकत्र येऊन सांगतात. तर दंडवते म्हणाले की मी निवडूनच आलेलो नाही, त्यामुळे मी काय होणार नाही पंतप्रधान. तर ते म्हणाले की तुम्ही माझ्या मतदारसंघामध्ये लोकांनी मला नाकारले, त्यामुळे मी काय पंतप्रधान होणार नाही. म्हणाले की तुम्ही, तुम्हाला आम्ही 6 महिन्यामध्ये राज्यसभेवर घेतो कुठं नाही, म्हणजे आता कसं आहे की तुम्ही जर कुठेही मंत्री झालात किंवा हे झालात तर 6 महिन्याच्या आत राज्यसभेवरती किंवा विधान खाली जर असेल तर विधानसभेवरती विधान परिषदेमध्ये कुठं तरी आमदार व्हायला पाहिजे किंवा काय तिथं असेल तर खासदार व्हायला पाहिजे. ते म्हणाले की या मार्गाने मला मी तिथं जाऊ इच्छित नाही, म्हणजे म्हणाले पाठीमागच्या दरवाजाने मी प्रवेश घेऊ इच्छित नाही. त्याला लालूप्रसाद यादव असं म्हणाले की तुम्हाला जर लोकसभेमध्येच जायचं असेल तर बिहारमधला कुठलाही मतदारसंघ तुम्ही निवडा, माझ्या सहकार्याला मी सांगतो की तो राजीनामा दे आणि मी तिथनं निवडून आणण्याची जबाबदारी मी घेतो. दंडवते म्हणाले नाही. दंडवते म्हणाले माझ्या लोकांनी मला एकदा नाकारलेलं आहे या ठिकाणी, आणि म्हणाले की आमच्याकडे अशी परंपरा आहे म्हणायला लागली की जहाज बुडताना तिथल्या कॅप्टनने ते जहाज कधी सोडायचं, त्यामुळे मी ह्या मार्गाने म्हणाले तिथं जाऊन पंतप्रधान होणार नाही, मी नेतृत्व त्या पद्धतीने करणार नाही. म्हणून मग देवेगौडा पंतप्रधान झाले, आणि मग सगळ्यांनी त्यांना रिक्वेस्ट केले की निदान तुमच्या अनुभवाचा फायदा आम्हाला मिळून दे, आणि म्हणून तुम्ही नियोजन आयोग जो आहे प्लॅनिंग कमिशन त्याचे तरी अध्यक्ष व्हा, आणि म्हणून मग प्लॅनिंग कमिशनचं ते अध्यक्ष झाले. प्लॅनिंग कमिशनची अध्यक्षपदाची पोस्ट ही सुद्धा कॅबिनेट मिनिस्टरच्या दर्जाची पोस्ट असते, तर त्याप्रमाणे ते
प्लॅनिंग कमिशनचे अध्यक्ष झाले. अर्थात त्याचा आपल्याला फायदा झाला, कारण ते कर्ज रोखे वगैरे जे आहेत कोकण रेल्वेचे ते त्याच कालखंडामध्ये त्यांनी मंजूर करून घेतले आणि त्यामुळे आपल्याला कोकण रेल्वे मिळाली असं म्हणू शकतो. दंडवतेने जो पंचवार्षिक योजनेचा आराखडा तयार केला होता, अर्थात देवेगौड्यांचं सरकार पण फार काळ टिकलं नाही, पण तो आराखडा जो तयार त्यांनी केलेला होता तो वाजपेयी सरकारने जसंच्या तसा स्वीकारला, आणखीन तो पुढे तो प्लॅनिंग कमिशनने तो पुढे इम्प्लिमेंट केला, अशी त्यांची तिथली कारकीर्द आहे. सर, एकदम शेवटचा प्रश्न आता. जे ज्यावेळी त्यांचं निधन झालं त्यावेळी दहनाऐवजी देहदान हे त्यांनी केलं होतं, त्यांनी अगोदरच सांगून ठेवलं होतं की मी देहदान करणार. ही दूरदृष्टी त्यांची आपल्याला पाहायला मिळते किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन इथं आपल्याला पाहायला मिळतो, काय होता तो निर्णय? विज्ञान निष्ठा हा त्यांचा जीवनाचा स्थायी भाव होताच, म्हणजे त्याच्या बाबतीत दोन्ही गोष्टी त्यांनी साधल्या असं म्हणता येऊ शकेल. दंडवतेने आपल्या आत्मचरित्रामध्ये असं नोंदून ठेवलंय की मला मार्क्स खूप लवकर भेटला, त्यानंतर म्हणाले मला आंबेडकर वगैरे भेटले, मार्क्समुळे मला एक दृष्टिकोन वेगळा मिळाला, आंबेडकर मिळाल्यानंतर माझा दृष्टिकोन आणखीन विकसित झाला, गांधी माझ्या आयुष्यात खूप उशीर आला, म्हणजे गांधी मी नंतर वाचला, पण गांधी वाचल्यानंतर माझ्या एकूण विचाराचा परीघ जो आहे तो पूर्ण झाला, तोपर्यंत तो अपुरा होता, असं त्यांनी त्याचे नोंदून जे करून ठेवले. म्हणजे हा जो मिलाप आहे, हा जो बॅलन्स आहे की विज्ञान निष्ठा आणि त्याचबरोबर विज्ञाननिष्ठा जोडलेली जर करुणा असेल तरच त्या विज्ञाननिष्ठेला अर्थ आहे. नुसतंच मी विज्ञाननिष्ठा आहे असं म्हणण्यात काय अर्थ नाही. दंडवतेने सांगितले की माझ्या शरीराचा जर उपयोग होत असेल, आणि ही आपली जुनी परंपरा आहे लक्षात घ्या, म्हणजे आपल्या एकूणच पुराणामधली जी परंपरा आहे त्याच्यामध्ये दधीचीची गोष्ट आहे की दधीचीने आपला देह दान केला होता, अशा स्वरूपाच्या ज्या गोष्टी येतात त्या पद्धतीच्या गोष्टीचा एक परिणाम तो कशासाठी दान केलेला, तर तो प्रत्यक्षामध्ये आपल्या देहदानातनं जर दुसऱ्याचं भलं होत असेल तर ते व्हायला पाहिजे, किंवा वैद्यकीय संशोधनासाठी माझा देह जर उपयोगामध्ये आणला जाणं शक्यता आहे असं ज्या वेळेला वाटलं त्यावेळेला त्यांनी ठरवलं की माझा देह दान करा. त्यांनी आपल्या मुलाला असं सांगितलं की आता मी माझं आयुष्य व्यवस्थित जगलेलं आहे, कोकण एकूण रेल्वेंच्या कामगारांचं जे दरवर्षी अधिवेशन व्हायचं त्याच्यामध्ये उद्घाटनासाठी नेहमी दंडवतेने बोलवलं जायचं, त्यांना एक तो सन्मान 25 वर्ष रेल्वेच्या कामगारांनी दिलेला होता, तर त्याच्यासाठी त्यांना जायचं होतं. त्याचं भाषण त्यांनी शेवटी लिहिलं आणि त्याची शेवटी सही केली त्याच्यावरती. त्यांनी सांगितलं की यानंतर माझ्या मला म्हणाले व्हेंटिलेटर वगैरे तू व्हेंटिलेटर वगैरे ठेवू नकोस, आणि माझा मी शांतपणे देह सोडायचा आहे मला, आणि माझा देह जो आहे तो मेडिकल ह्याच्यासाठी द्यायचा, आणि ताबडतोब म्हणाले की माझी जी पुस्तकं आहेत ती ह्या संस्थेला दे, आणि माझा जे शासकीय निवासस्थान आहे अनेक कमी टाईमवरती होते त्यामुळे ते शासकीय निवासस्थानसुद्धा ताबडतोब खाली कर आणखीन त्यांना दे, अशा तिन्ही गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्यांच्या मुलाने त्या पूर्ण केल्या आणि अशा पद्धतीने ते जातानासुद्धा आपल्यासमोर एक आदर्श ठेवून गेलेत. आजही आपल्याला माहिती आहे की वैद्यकीय संशोधनासाठी देहांची कमतरता वाटते, त्याचबरोबर अवयवसुद्धा उपलब्ध होत नाहीत. मृत व्यक्तीच्या अवयवाचं शेवटी काय करणार जाळून, तर तसे जर आपल्याला म्हणजे साधं नेत्रदानसुद्धा लोक करत नाहीत मृत्यूपूर्वी, ते जर केलं तर आपल्याकडे अनेक लोकांना नेत्र मिळू शकतील, अनेक लोकांना अवयव मिळू शकतील, म्हणजे अनेक अपंग पुन्हा चांगले होऊ शकतील, आणखीन देह तर उपयोगी येऊ शकतो. हे सगळं त्यांनी म्हणजे आपल्या जीवनातलं जे जे काही ते देणं शक्य होतं ते सगळं देऊन ते गेले. हा मोठा आदर्श आपल्यासमोर त्यांनी ठेवला आहे. अशा प्रकारचे आपल्याकडे एक राजकीय व्यक्ती होती, राजकीय पुढारी होते, आज लोकांना कदाचित आपण पटणार नाही अशा परिस्थिती आहे, परंतु हा आपल्याकडचा आदर्श आहे आपण मान्य करा. बरोबर सर, जाता जाता एक महत्वाचं, आता सध्या आपण पाहतोय की कोकण रेल्वेची सुरुवात कशा पद्धतीनं झाली, त्यासाठी कशा पद्धतीनं संघर्ष करावा लागला, मात्र हे होत असताना अजूनही कोकण रेल्वे समोरच्या समस्या काही सुटता सुटत नाही आहे. अनेक कोकणवासींची नाराजी आपल्याला पाहायला मिळते, म्हणजे ना धड इथं सुविधा मिळत आहेत, कोकण रेल्वेच्या सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न इथं उपस्थित होतोय. तर आता जर प्राध्यापक मधु दंडवते असते आणि त्यांनी जर हे सगळं पाहिलं असतं काय बोलले असते ते? नाही, दंडवतेना ते सहन झालं नसतं, आणखीन दंडवतेने त्याच्यासाठी जर ते सत्तेमध्ये असले तर बदल केले असतेच, पण तो सत्तेमध्ये नसले असते तर संघर्ष केला असता. कारण हे जी आपण म्हणतो तर संघर्ष करत राहणं आयुष्यामध्ये
जे काही चांगलं आहे त्याच्या ते मिळवण्यासाठी संघर्ष करत राहणं हा त्यांच्या जीवनातला स्थायी भाव होता. त्यांनी निश्चितच त्याच्यासाठी संघर्ष उभा केला असता. म्हणजे प्रबोधन किंवा कुळदळ म्हणजे प्रत्यक्षामध्ये काम करणं किंवा तुरुंग किंवा संसद ह्या ही जी साधनं होती ती साधनं त्यांनी आयुष्यभर वापरली तशी त्यांनी इथंही वापरली असती आणि त्यांनी मोठा संघर्ष उभा केला असता. मला काय काय वेळेला आपल्याला अतिशय वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे की दंडवते साहेबांमुळे ही रेल्वे आपल्याकडे आली, परंतु एकाही रेल्वे गाडीला त्यांचं नाव नाही किंवा एका स्टेशनला पण नाही. लोक असं म्हणू शकतात किंवा टर्मिनल्स केवळ टर्मिनल्सना नावं देण्याची पद्धत आहे असं ते म्हणू शकतील. म्हणजे कोल्हापूरला शाहू महाराजांचं नाव आहे किंवा आपण छत्रपतींचं नाव आपल्याकडे CST आहे मुंबईच्या, तसं आपण एक टर्मिनसनाच नाव देण्याची पद्धत आहे. किंवा दिल्लीतल्या काही ठिकाणी दीनदयाळ आहे उपाध्यायांचं नाव आहे, त्या पद्धतीने जर नावं द्यायची असतील तर मग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एक टर्मिनस असायला पाहिजे. टर्मिनस ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की ज्याच्यामुळे रेल्वेच्या कारभारामध्ये अनेक महत्त्वाच्या गोष्टी येऊ शकतात आणि त्याच्यासाठी टर्मिनसची आवश्यकता आपल्याकडे आहेच आहे. आणि सावंतवाडीसारख्या ठिकाणी जर ते टर्मिनस झालं तर आपल्याकडे रेल्वेच्या एकूण आपल्याचा जो उपयोग होणार आहे त्याच्यामध्ये खूप बदल होऊ शकतील. खूप लोकांना रोजगार मिळेल, खूप लोकांना त्याचे उपयोग होऊ शकतील, यासाठी टर्मिनसची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे टर्मिनस व्हायला पाहिजे, त्याला दंडवतेचं नाव दिलं पाहिजे असं मला वाटलं. तर हे करण्यासाठी खरं म्हणजे कोकणवासियांनी सगळ्यांनी हा प्रश्न त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे आणि सगळ्या राजकीय नेत्यांनी सुद्धा हा प्रश्न धासायला लावला पाहिजे की अरे बाबा हे का होऊ नये, कारण हा सगळ्या कोकणवासियांचा प्रश्न आहे ना. आज जे सगळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत त्याचे ते केवळ टर्मिनस नाही ह्याच्यामुळे जर होत असतील तर आपल्याकडे टर्मिनस व्हायला पाहिजे. आणखीन ते सावंतवाडीला होणं शक्य आहे, तर त्याच्यासाठी सगळ्यांनी जर लोकांनी आणखीन सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी आपल्यातले सगळे मतभेद विसरून जर हे प्रयत्न केले तर निश्चितच आपल्याकडे टर्मिनस होऊ शकेल. म्हणजे विकासाच्या कामासाठी तरी लोकांनी आपले मतभेद काही वेळा दूर ठेवले पाहिजे असं मला वाटतं आणि लोकांनी त्याच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. हे झालं तर निश्चितच आपल्या कोकणाला ते एक भूषणावह गोष्ट होईल आणि निश्चितच दंडवते आपण म्हणू शकू आता दंडवतेने एक प्रकारे चांगली आपण श्रद्धांजली वाहिली असं होईल. खरं तर कोकण रेल्वेचे जे काही समस्या असतील तर ते या पुढच्या काळात तरी लवकरात लवकर सुटू देत अशीच आपण आशा बाळगूया. सर धन्यवाद, तुम्ही खूप छान पद्धतीनं आम्हाला प्राध्यापक मधू दंडवते हे कोकणवासांचे नाना कसे झाले, कोकण रेल्वेचा लढा काय होता, त्यांना कोकण रेल्वेचं शिल्पकार नेमकं का म्हटलं जायचं हे तुम्ही छान पद्धतीनं समजून सांगितलं, त्याबद्दल आपलेही मनपूर्वक आभार. तर जसं आपण पाहिलं की प्राध्यापक मधू दंडवते यांनी कायमच साधी राहणी मात्र उच्च विचारसरणी, विचारांची उंची गाठत त्यांनी कोकण रेल्वेसाठी आणि कोकणवासियांच्या विकासासाठी एक महत्त्वाचं पाऊल उचललं. मात्र आज कुठेतरी या सगळ्याला एक लढा देण्याची गरज आहे, कारण अजूनही कोकण रेल्वेसमोरच्या ज्या समस्या आहेत त्या सुटलेल्या नाही आहेत. जसं सरांनी सांगितलं तसं आता सर्व पक्षांनी एकत्र येत सगळ्यांनी त्याला जनतेनं साथ देत जर याचे समस्या सुटले तर ही खरीच प्राध्यापक मधू दंडवते यांना श्रद्धांजली ठरेल हीच आपण आशा बाळगूया. आता इथंच थांबतोय, पाहत रहा कोकणचं नंबर 1 महाचॅनल कोकण साथ लाईव्ह. धन्यवाद.